सगळ्यांचं आजच्या भक्तीमध्ये स्वागत आहे. उत्तम शुक्राच्या दिवशी प्रियतो आपण सर्वजण परमेश्वराच्या गौरवासाठी एकत्र येत आलो आहोत आणि यावेळेला प्रियतो आपण परमेश्वराचं गुणगान गीताद्वारे वचनाद्वारे देखील आपण करणार आहोत आणि म्हणून संपूर्ण रीतीने आजची भक्ती आणि जो वेळ आहे विशेष करून आज जे सात वचनावरती प्रियतो बोलणारे आपले वक्ते आहेत त्यांना देखील प्रियतो आपण प्रभूच्या हातामध्ये सादर करूया आणि प्रभूला आपल्याद्वारे प्रभू परमेश्वराचं गौरव आणि संपूर्ण रीतीने महिमा आपण देऊया. प्रार्थना करूया. यावेळेला थोर अनुग्रहकारी प्रभू आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत. आजच्या ह्या दिवसाला आणि ह्या भक्तीला प्रभू आम्ही तुझ्या गौरवी हातामध्ये यासाठी देत आहोत की प्रभू आज पुन्हा एकदा ही सुंदर संधी तुझ्या चरणाजवळ आम्हा सगळ्या प्रियजनांना ऑनलाईनद्वारे प्रभू परमेश्वर तू दिलीस म्हणून तुझे आभार मानत आहोत. एवढंच नाही तर प्रभू परमेश्वर आज तुझ्या सर्व प्रभू परमेश्वर इतर ज्या भक्त्या आहेत इतर जे प्रियजन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रभू परमेश्वर परिस्थितीमध्ये आज प्रभू परमेश्वर तुझं गौरव करत आहेत त्या सर्वांना प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. होय प्रभू परमेश्वर आजच्या भक्तीद्वारे प्रभू परमेश्वर आमचा विश्वास आहे. वेगवेगळ्या ठिकाणी तुझ्या विश्वासणाऱ्यांना तुझ्या आत्म्याचं आणि वचनाचं धैर्य प्रभू तू देणार आहे आणि खरोखर या भयंकर अशा परिस्थितीमध्ये देखील प्रभू तू प्रत्येकाच्या अंतःकरणाला प्रभू परमेश्वर तू स्पर्श करणार आहेस. होय प्रभू 2021 वर्षापूर्वी याच दिवशी जे काही प्रभू येशू ख्रिस्ताने आपला प्राण खरोखर वधस्तंभावरती दिलेला आहे आणि त्याद्वारे प्रभू परमेश्वर जी वचने त्यांनी प्रभू बोललेलं आहे त्यावरती मनन करत असताना आम्ही देखील प्रभू परमेश्वर खरोखर स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सादर करतो. विशेष प्रभू परमेश्वर ज्या ज्या ठिकाणी प्रभू भक्ती होत आहेत आणि आपल्या ठिकाणी देखील प्रभू परमेश्वर जे बोलणारे वक्ते आहेत त्यांच्या ओठाला मुखाला बापा परमेश्वर तू स्पर्श कर. त्यांनी नुसत्या प्रभू परमेश्वर वचनातूनच नाही तर प्रभू परमेश्वर तुझ्या आत्म्याने प्रभू जे ओझं त्यांना दिलेलं आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवण्यास त्यांना तू सहाय्य कर. ये प्रभू परमेश्वर प्रत्येकाचं शरीर जीव आत्मा आणि त्यांची परिस्थिती प्रभू आम्ही तुझ्या हातात देत आहोत. या उपासनेचा चालक मालक आणि मार्गदर्शक बापा तूच हो. येशूच्या पवित्र गोड नावात मागत आहोत म्हणून तू एक बापा. यावेळेला प्रियांनो आपण प्रभूची एक प्रार्थना प्रेरणा आपण यावेळेला वाचूया आणि आपल्याकडे पवित्र शास्त्र आहे तर आपण योहानकृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय यावेळेला काढूया. योहानकृत शुभवर्तमान आणि त्याचा 17वा अध्याय आणि प्रेरणो त्यातली वचनं जी आहेत ती आपण यावेळेला वाचूया. महत्त्वाचं आहे प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जाण्याआधी स्वर्गीय पित्याकडे जी प्रार्थना त्यांनी केलेली आहे त्या प्रार्थनेकडे प्रयत्न आपण आपलं लक्ष यावेळेला केंद्रित करूया आणि म्हणून योहानकृत शुभवर्तमान 17वा अध्याय आणि प्रयत्नो त्यातली वचनं जी आहेत प्रयत्नो ते आपण वाचूया. आपण सर्वजण उभे राहूया. आपण जे उपस्थित आहोत आणि मी सगळ्यांना विनंती करेन की जे आपल्या घरामध्ये सुद्धा आहेत प्रयत्नो ते सुद्धा प्रयत्नो उभे राहून योहानकृत शुभवर्तमान 17वा अध्याय जे आहे ते सर्व रीतीने आपण उभे राहून प्रियांनो एकत्र सर्वजण आपण वाचूया. योहान 17 पहिल्या वाचनापासून. या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या बापा, वेळ आली आहे, पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. जे तू त्याला दिले आहे त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे म्हणून तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिला आहे. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. जे काम तुम्हाला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. तर आता हे माझ्या बापा, जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते त्याच्या योगे तू आपणाजवळ माझे गौरव कर. जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रगट केले. ते तुझे होते आणि तू ते मला दिले आणि त्यांनी तुझी वचने पाळली आहेत. आता त्यांना समजले आहे की जे काही तू मला दिले आहे ते सर्व तुझ्यापासून आहे.
कारण जी वचने तू मला दिली ती त्या सर्वना ती त्यांनी स्वर्गली आहे ती तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आहे आणि तू पाठवले असा त्यांनी विश्वास ठेवला त्यांच्यासाठी मी विनंती करतो मी जगासाठी विनंती करत नाही तर जे तू मला दिले आहे त्यांच्यासाठी कारण तुझे आहे जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते माझे आहे आणि त्यांच्यासाठी गौरव आपण खाली बसूया थँक्यू यावेळेला प्रियांनो या शास्त्रभागावरून प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना आपल्याला समजून येत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं कार्य पूर्ण केलेलं आहे जसं आपण या ठिकाणी प्रियांनो वाचलेलं आहे चौथ्या वचनामध्ये जे काम तुम्हाला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केलेले आहे खरं तर वधस्तंभावरती अजून प्रभू येशू ख्रिस्त गेलेला नाही परंतु तरी देखील तो म्हणत आहे की जे काम तुम्हाला दिलेले होते ते पूर्ण केले म्हणजेच काय की संपूर्ण रीतीने त्याने त्याचं जीवन आता वधस्तंभावरती जाण्यासाठी समर्पितच केलेलं आहे त्यामधून तो मागे सरकणार नाही आज आपण वेगवेगळ्या रीतीने या गुड फ्रायडेला प्रयत्न त्या सात वचनांवरती मनन करण्याआधी ख्रिस्ताची तयारी कशा रीतीने होती या प्रार्थनेद्वारे देखील आपल्याला समजून येत आहे तो शिष्यांची देखील तयारी करण्याच्या प्रयत्नामध्ये होता पण शिष्यांना काही जणांना ते समजलं पण काही जणांना ते अगदी चांगल्या रीतीने उमजलं देखील नाही आणि म्हणून आपण कालच्या दिवशी देखील पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त त्याचं प्रेम शिष्यांना प्रगट करण्यासाठी तो प्रयत्न करत होता काहींना समजलं काहींना नाही समजलं पण त्याच्या प्रार्थनेवरून प्रियांनो आपल्याला समजून येत आहे की वधस्तंभावरती जाण्याचा जो निश्चय आहे किंवा कार्य आहे ते संपूर्ण रीतीने त्याने खरं तर मानवी दृष्टिकोनातून आणि दैवी दृष्टिकोनातून फार जय्यत त्याची तयारी करून घेतली आहे आणि संपूर्ण रीतीने जर प्रार्थना वाचली तर प्रियांनो त्याने प्रत्येक वेळेला त्याचे जे लोक आहेत जे परमेश्वराने त्याला दिलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता म्हणजे काय आज आपण जे ऐकणारे आहोत किंवा जे बोलणारे आहेत किंवा जे आपल्या कुटुंबामध्ये आहेत त्या सगळ्यांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना होती कारण यानंतर मात्र प्रभू येशू ख्रिस्त आता मानवी दृष्टिकोनातून प्रार्थना करणार नव्हता आणि म्हणून आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेवरून समजून घेत आहोत की त्याचं आपल्यावर किती मोठं प्रेम आहे यावेळेला प्रियांनो आपण भक्तीला पुन्हा एकदा गीताद्वारे सुरुवात करूया आणि पहिले गीत आहे जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा आपण सर्वजण हे गीत मोठ्या आवाजाने प्रियांनो यावेळेला गाऊया जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा जय जय जगदीशा जगाला प्रेमा
यावेळेला प्रियातो आपण आणखीन एक गीत गाऊया. नमा परम मंगला गौरव तुला. सुंदर गीत आहे प्रियातो. आपण परमेश्वराच्या चरणाजवळ आपण आलेलो आहोत आणि संपूर्ण रीतीने परमेश्वराला या गीताद्वारे उंच करत आहोत. आणि त्यानंतर प्रियातो आपण लगेचच प्रत्येक वचनाकडे आपण वळणार आहोत. आणि हे गीत झाल्यानंतर पहिला जो शब्द आहे त्याच्याबद्दल शास्त्रभाग आहे तो आपण काढूया. आणि आजच्या प्रियातो या पहिल्या वचनासाठी ब्रदर मनीष कांबळे आपल्यासाठी प्रियातो देवाचं वचन देणार आहेत. आणि मी त्यांना त्यानंतर मग समोर बोलवतो. यावेळेला प्रियातो आपण हे गीत गाऊया. नमा परम मंगला गौरव तुला. आजच्या दिवशी प्रभूला हा दुःखाचा प्रसंग नाही परंतु आनंदाचा प्रसंग आहे प्रियांनो. कारण प्रभू श्रीख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या पापांसाठी वधस्तंभावर प्राण दिलेला आहे आणि म्हणून त्या संपूर्ण रीतीने पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याला प्रियांनो आपण गौरव देत आहोत. गीत गाऊया आपण. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. वर्तमान काढूया. त्याचा 23वा अध्याय आणि 34 वचन प्रियांनो आपण वाचूया. लूक वृत्त वर्तमान याचा 23वा अध्याय आणि त्याचं 34 वचन प्रियांनो. पहिला शब्द यावेळेला प्रियांनो आपण वाचत आहोत आणि त्यानंतर ब्रदर मनीष कांबळे आपल्यासाठी यावरती प्रियांनो मनन करण्यास सहाय्य करतील. लुकृच्छ वर्तमान याचा 23वा अध्याय आणि 34 वचन. इथे म्हटलेलं आहे प्रियांनो लूक 23 आणि 34. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. त्यानंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वादित करो. आणि पुढचा वेळ जो आहे ब्रदर मनीष कांबळे यांच्या हातामध्ये देत आहे. सर्व प्रियजनांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये सलाम. आज या ठिकाणी आम्हा सर्व प्रियजनांना प्रभू येशू ख्रिस्ताने एकत्रित आणलं, त्याच्या चरणाजवळ यांची संधी दिली. आणि विशेष करून आजच्या ह्या कोविडच्या परिस्थितीमध्ये गुगल मीटद्वारे इंटरनेटद्वारे वचनाचा लाभ परमेश्वर आम्हा प्रत्येकाला देतो, त्याबद्दल विशेष करून आपण सर्वजण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि सुरुवात करण्याआधी एक लहानशी प्रार्थना करू. स्तुतीस पात्र भयासयोग्य आमच्या सेनाधीश गौरवी बाप्पा, तुझ्या नावाला आम्ही मान महिमा गौरव देतो.
तुझे आम्ही उपकार मानतो आजच्या या वेळेबद्दल. तू आम्हा लेकरांना तुझ्या चरणाजवळ यांची संधी दिलीस, तुझी दयाकृपा पुरवलीस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रेमळ पवित्र पित्या, आज ज्या ज्या ठिकाणी तुझ्या नावाने भक्ती होत आहे अशा सर्व तुझ्या लेकरांवर, तुझ्या दासांवर तुझी दयाने कृपा असू दे. आणि बापा दयाळा, आमच्या मुखातून प्रत्येक निघणारं प्रत्येक वचन हे तुझ्या गौरवासाठी तू होऊ दे. आमची भक्ती तू मान्य करून घे. इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवतो बापू. प्रभू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आपल्याला माहीत आहे प्रियांनो की येशू ख्रिस्ताच्या या जगीत म्हणजे जगामध्ये राहत असताना 33 वर्षाच्या या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक चिन्ह चमत्कार केले, दाखले सांगितले. बायबलमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे दाखले पाहतो. त्याचप्रमाणे अनेक वेळा पवित्र ग्रंथातून लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने उपदेश केला आणि देवापाचं राज्य जवळ येत आहे या गोष्टीबद्दल नेहमीच प्रभू येशू ख्रिस्त लोकांना सांगत असे, देवापाच्या राज्याची सुवार्ता करत असे. आणि सर्वांनी पश्चाताप करावात, आपली पापे मागे टाकून ती सोडून देऊन परमेश्वराजवळ यावं हे आपण बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो, आपण वाचतो. परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगात पाठवलं. मुख्य उद्देश हा की आपण जे जन्मताचेच पापी, आपण आपले पाप जर प्रभू येशू ख्रिस्तानी जन्म घेतला नसता आणि आपल्या पापांकरिता परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं नसतं तर आपली कुणाचीही गय झाली नसती. आपली सुटका, आपलं मरण 100% फिक्स होतं. पण प्रभू येशू ख्रिस्ताला देवबाप्पाने ह्या जगात पाठवलं आमच्या पापांकरिता. त्याने त्या वधस्तंभावर मरणदंड सहन करायचा होता आणि त्याला यातना ज्या भोगल्या त्या आमच्या पापकांसाठी. त्या मरण यातना भोगत असताना ते जे 7 वाक्य किंवा 7 उद्गार आपण म्हणू, प्रभू येशू ख्रिस्त कृष्णांबर जाते वेळेस गेल्यानंतर जे बोलला, ते महत्त्वाचे ह्यासाठी की आहेत. कारण आपण असं म्हणू शकतो की ह्या देहात असताना, या जगात असताना प्रभू येशू ख्रिस्तांचे ते शेवटचे उद्गार, प्रभू येशू ख्रिस्ताचे ते शेवटचे वाक्य. आणि ह्यापैकीच पहिला उद्गार, पहिलं वाक्य म्हणजे, बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. आता ह्या वाक्याचे जर आपण 2 भाग केले की बापा त्यांना क्षमा कर, क्षमा माफी, आणि दुसरा भाग म्हणजे कारण ते काय करताहेत हे त्यांना समजत नाही. हे वाक्य म्हणजे एक प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पित्याजवळ आम्हा सर्वांसाठी, म्हणजे आदाम हवेपासनं तर आजपर्यंत आणि इथून पुढेही जे येणाऱ्या पिढ्या आहेत ह्या जगाचा शेवट होईपर्यंत ह्या सर्व पिढ्यांसाठी, ह्या सर्व लोकांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याजवळ केलेली ती प्रार्थना आहे. हे फक्त वाक्य किंवा एक उद्गारच नाही तर ही एक, इट इज लाईक अ प्रेयर, लाईक अ रिक्वेस्ट मेड टू द ऑल मायटी. आणि एक प्रार्थना जशी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पित्याजवळ केली की या प्रार्थनेमुळे दैवीय क्रोध, देवबाप्पाचा क्रोध आम्हापासून टळला. जर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी प्रार्थना जर केली नसती, त्या ठिकाणी जमलेले जे लोक होते, रोमी शिपाई, शास्त्री पुरुषी व इतर जे सर्व काही लोक होते, त्या प्रत्येकाला असं वाटत असेल त्यावेळेस की ते जे काही करत आहेत ते अगदी योग्य आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला कुसावर देण्यासाठी त्यांचं प्रत्येकाचा एक सगळ्यांचा ओघ तिकडंच होता की त्याला कसतरी क्रूस खांबावर देणे. आपण पाहतो की
प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो यांना क्षमा कर. ह्यामध्ये आपण वाचतो की परमेश्वराने परमेश्वराचं जर कोप भडकला असता, परमेश्वराचं जर राग, आपण आपल्याला माहिती आहे परमेश्वर एक भस्मसात करणारा अग्निदेखील आहे. जितका तो दयावान आहे, जितका तो प्रेमळ आहे, त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगात दिला, त्याचप्रमाणे परमेश्वर एक भस्मसात करणारा अग्निदेखील आहे. जर प्रभू श्री ख्रिस्तांनी त्यावेळेस पित्याजवळ ह्या लोकांना काही कळत नाही, ह्यांना माफी कर असं म्हटलं नसतं, तर कदाचित परमेश्वराचा रोष किंवा परमेश्वराचा राग भडकला असता. आपण निर्गममध्ये वाचतो की मिस्री लोकांचं अंतकरण परमेश्वराने कठीण केलं, बऱ्याच पिढ्या त्यांच्यावर आल्या आणि वेगवेगळ्या तऱ्हेने ते मिस्री लोकांवर वेगवेगळ्या पिढ्या आल्या, त्यांना बरेच त्रास झाले. म्हणजे परमेश्वराचा क्रोध जर भडकला तर जगातली कुठली गोष्ट, शेवटी तो परमेश्वर आहे, त्याच्यासमोर कुठलीही गोष्ट अगदी धुळीपेक्षाही काहीही, जसं जर थोडंसं आपण विचार केला, आपण एखाद्या उंच टेरेसवर गेलो आणि तिथून आपल्याला कोणतरी म्हटलं की थोडंसं एक कापसाचा बोळा हातात धरून खाली फेकून देतं, आपल्याला कष्ट नाही पडणार प्रियांना, है ना. पण तेच म्हटलं, एक 50 किलोचं पोतं घेऊन तुम्ही वरती चढत जा टेरेसवर तर आपल्याला धाप लागेल, पण ते जर वरून एक बारीक कागदाचा तुकडा कोणतरी म्हटलं की वरून सहज फेकून द्या बरं टेरेसवरून, तर अगदी ती सोपी गोष्ट आहे. म्हणजे जगाचा नाश करायचा किंवा जगाचा त्याचा जर कोप भडकवायचा असतं देवपाला तर ते अगदी सहजरित्या त्याने केलं असतं. पण प्रभू श्री ख्रिस्तांनी तिथं जमलेल्या लोकांना काही कळत नाही, कारण हे काय करतात त्यांना कळत नाही, म्हणून तू त्यांना माफी कर. तर निर्गममध्ये आपण पाहतो, बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराचा कोप जर भडकला तर काय होऊ शकतं. प्रभू येशूच्या जीवनात राग, सूड, द्वेष ह्या गोष्टी नव्हत्या प्रियांनो. त्याने देवाकडे ह्या सर्व लोकांसाठी प्रार्थना केली. मी ज्या ज्या लोकांनी परमेश्वराला तेवढं समोर खिळलं, मग त्यावेळेसचे ते शास्त्री पुरुषी, त्यांचा हेतू वेगळा असेल की परमेश्वर त्यांच्या एक ही वॉज अन ऑब्स्टॅकल फॉर देम, तो एक त्यांच्यासाठी एक अडखळण होता, कारण त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे लोकांना मिसगाईड करता येत नसेल त्यावेळेस. म्हणून त्यांचा दृष्टिकोन असा असेल होता की परमेश्वराला क्रूस खांबावर एकदा गेला म्हणजे त्यांचा मार्ग मोकळा झाला. रोमी शिपाई ज्या त्या ठिकाणी होते ते आपली ड्युटी करत होते, रिस्पॉन्सिबिलिटी, ज्यांना जी ड्युटी सांगितली होती त्यांच्या राजाने, पिलातेने सांगितलं की हात धुतले पिलातेने, आणि ती मरणाची त्याला शिक्षा सुनावली गेली. मग रोमी शिपाई त्यांची ड्युटी करत होते, तिथं जे जमलेले इतर जे काही लोक होते त्या प्रत्येकाच्या दृष्टीने ते स्वतः अगदी योग्य गोष्ट करतात, बरोबर करतात असं प्रत्येकाला वाटत होतं. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हे लोक काय करतात हे त्यांना समजत नाही. बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो प्रियांनो हे आपल्याला कळत नाही. आपल्या दृष्टीने आपल्याला असं वाटतं की मी फार योग्य करतो. शाळेत शिकवत असताना आपल्याला कधी कधी, म्हणजे मी वैयक्तिक, मी शिक्षक, तर मला असं वाटतं की नाही मी अगदी बरोबर शिकवत असेल, कधी कधी विद्यार्थ्यांकडूनच आपल्याला कळतं की नाही कडे आपल्याकडून काहीतरी चूक झाली असेल, बरं का. म्हणजे आपल्याकडून बऱ्याच चुका होतात, पण आपल्या स्वतःच्या दृष्टीने आपण स्वतःला कधी कधी अगदी म्हणतो की आय एम क्वाईट राईट, आय एम करेक्ट, मी योग्य करतो, पण बऱ्याच वेळेस आपल्याला आपले निर्णय कळत नाहीत. म्हणून आपण काय करतो हे आपल्याला स्वतःला कळणे फार गरजेचे आहे. तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनात राग, सूड, द्वेष ह्या गोष्टी नव्हत्या प्रियांनो. आणि ज्यावेळेस त्याला वधस्तंभावर खिळे गेले तर त्या ठिकाणी उभ्या असलेल्या प्रत्येकासाठी परमेश्वराने प्रार्थना केली की ह्यांना क्षमा व्हावीत. त्याचं कारण हे प्रियांनो की परमेश्वर आपल्यावर खूप प्रेम करतो. जगाची निर्मिती, या युनिव्हर्सची निर्मिती होत असताना प्रत्येक गोष्ट परमेश्वराने सांगितलं की ही गोष्ट हो, ती गोष्ट झाली. सूर्य हो, सूर्य झाला. प्रकाश हो, प्रकाश झाला. सर्व शब्द बोलला आणि झालं. मानव घडवताना मानवाला परमेश्वराने आपल्या हाताने घडवलं, आपल्या प्रतिरूपाचं केलं, कारण का की तो मानवावर फार प्रेम करतो आणि तो आपल्यावर प्रेम करतो. इट इज लाईक आपण असं म्हणू की मास्टरपीस. एखादा आर्टिस्ट असेल, एखादा मोठा चित्रकार असेल, तो एखादा मास्टरपीस बनवतो, त्याच्याकडे तो फार काळजीपूर्वक ती गोष्ट करतो, कारण तो फार प्रेमाने अंतकरणाने ती तयार करत असतो. परमेश्वराने त्याच पद्धतीने आपल्याला मानवांना, मनुष्य प्राण्यांना बनवलेलं आहे. वी आर लाईक अ मास्टरपीस मेड बाय गॉड द ऑलमायटी.
आता आपण जर या वाक्याचे दोन भाग केले तर पहिला भाग म्हणजे बाप्पा यांना क्षमा कर, ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पित्याजवळ ह्या लोकांसाठी क्षमा मागितली, काय आपण देखील आपल्या जीवनामध्ये इतरांना क्षमा करतो? हा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे. आपण आपल्या स्वतःला प्रत्येकाने आपापल्या अंतकरणात हा विचार करायचा प्रयत्न की डू आय फॉरगिव अदर्स, काय मी इतरांना क्षमा करतो? ज्यावेळेस आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना बोलतो आणि आपण म्हणतो की आमच्या अपराधांची तू क्षमा कर, आपण जर इतरांना क्षमा केली नाही तर परमेश्वरही आपल्याला क्षमा करणार नाही. तर क्षमा करणे, सहनशीलता ही फार मोठी गोष्ट आहे. तर क्षमाशील स्वभाव आज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याकडून अपेक्षित करतो. आपल्यामध्ये काय असं तर आपल्यामध्ये क्षमाशील स्वभाव, नम्रता, प्रेम ह्या गोष्टी परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आम्हामधून अपेक्षित करतो. सहनशीलता, नम्रता व प्रेम दिसलं नाही, जर आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी दिसल्या नाहीत तर आपण इतरांना क्षमा करू शकत नाही प्रियांनो. आणि जर आपण इतरांना क्षमा करण्याचा प्रयत्न केला किंवा आपण म्हटलो ओके सॉरी, आपल्याला कोणी सॉरी म्हटलं आपण त्याला फॉरगिव केलं, पण जर आपल्या अंतकरणात त्या व्यक्तीविषयी प्रेम नसेल तर ही केवळ एक वायफळ, फक्त एक बडबड होईल की मी तुला क्षमा केली म्हणून. ते एक गीत आहे की माझ्या पातकांची केली माफी मला, माझ्या पातकांची केली माफी ही मला, केली माफी ही मला, माझे दोष मजला दिसले प्रभू येशूने दाखविले. आपले दोष परमेश्वर आपल्याला दाखवतो आणि हे दोष खोल खोल समुद्री रुतले, केली माफी मला. परमेश्वरांनी ही मोठी कृपा आपल्यावर केलेली. परमेश्वराने जर आपल्याला माफी केली नसती, कृपा आपल्यावर केली नसती, तर प्रियांनो आज आपण ज्या स्थितीमध्ये आहोत, हे जग ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये कदाचित हे जग नसतं. तर ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर असताना ह्या लोकांना पित्याजवळ ह्यांच्यासाठी क्षमा व्हावी म्हणून प्रार्थना केली, तर त्याची अपेक्षा हीच आहे प्रियांनो की आपणही इतरांना क्षमा करावीत. आपण मनात सूड भावना न ठेवता इतरांना क्षमा करावीत आणि ह्याचा गांभीर्याने विचार करण्याची याची आवश्यकता आहे. कारण जोपर्यंत आपण आपल्या अंतकरणात सहनशीलता, प्रेम, नम्रता दाखवत नाही तोपर्यंत आपल्याकडून इतरांना क्षमा होऊ शकत नाही, किंवा आपण इतरांना क्षमा केली जरी म्हटलो तरी ती क्षमा ठरू शकत नाही. म्हणून प्रेम, नम्रता, सहनशीलता असणं गरजेचं आहे. प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना आपण पाहतो की जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले तसे तू आमच्या ऋण्यास ऋण सोड. त्याचप्रमाणे जर दुसऱ्या भागाचा आपण जर विचार केला, कारण ते काय करत आहेत हे त्यांना समजत नाही. पहिला भाग म्हणजे बापा यांना क्षमा कर, दुसरा भाग कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. का क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. खरोखर त्यावेळेस त्या ठिकाणी जमलेले लोक रोमी शिपाई, शास्त्री, पुरुषी प्रत्येकाच्या दृष्टीने हे असं त्यांना असं वाटत असेल की मी जे करतो हे योग्य आहे. शिपायांना वाटत असेल आम्ही जे करतो ती आमची ड्युटी करतो, कारण आम्हाला फरमान आलेले वरून या व्यक्तीला पकडून क्रूस खांबावर द्यायचं आहे. शास्त्रीय पुरुषांना असं वाटत असेल की आम्ही जे करतो ते अगदी बरोबर आहे, कारण हा आमच्या एक ऑब्स्टेकल आहे, त्याला आपण काय म्हणतो अडथळा आहे प्रभू येशू ख्रिस्त, म्हणून क्रूस खांबावर जाणार, मरणार, त्यांच्या दृष्टीने हे चांगलं होतं. यहूदा इस्करियोतला त्याचे पैसे मिळाले त्याच्या दृष्टीने ते चांगलं असेल कदाचित, शेवटी त्याला पस्तावा झाला, आत्महत्या केली. त्या ठिकाणी बरेच लोक शेवटी म्हटले बराबसला सोडून द्या, प्रभू येशू ख्रिस्ताला वरती चढवा. प्रत्येक जण आपापल्या दृष्टीने जर फक्त विचार केला तर प्रत्येकाला असं वाटत असेल की आम्ही बरोबर आहोत, आम्ही योग्य आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होतं की हे सर्व चुकणारे आहेत, हे चुकत आहेत, आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले कारण ते काय करत आहेत हे त्यांना कळत नाही.
आपण काय करतो हे आपणास समजणे फार गरजेचे आहे. व्हॉट एवर वी डू वी शूड नो इट व्हॉट वी आर डूईंग. अंटिल अँड अनलेस वी अंडरस्टँड इट इट इज ऑफ नो यूज. जोपर्यंत आपल्याला कळत नाही आपण काय करतो ते काही उपयोगाचं नाही. आणि हे केव्हा आपल्याला कळणार की प्रभू येशू ख्रिस्ताच्या दृष्टीने आम्ही जे करतो ते योग्य आहे की नाही, ज्यावेळेस आपण प्रभूच्या जवळ असू, ज्यावेळेस आपण वचनामध्ये असू, ज्यावेळेस आपण देवबापाच्या चरणाजवळ नेहमी असूत, विश्वासामध्ये खंबीर असूत. बरेच फॅक्टर्स आहेत ना या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी. तर ज्यावेळेस आपण प्रभूमध्ये असू त्यावेळेस आम्हाला कळणार की आम्ही जे करतो ते योग्य आहे की अयोग्य. कारण आजही आपल्याला जसं मी सांगितलं की आपल्याकडून चुका होतात, पण बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की नाही मी जो निर्णय घेतला आहे ते बरोबर आहे बरं का. तर तिथं जमलेले प्रत्येक लोक म्हणजे रोमी शिपाई, शास्त्री, परोशी व इतर बरेच लोक होते, प्रत्येकाला हेच वाटत असेल की ते जे काही करत आहे ते अगदी योग्य व बरोबर आहे. बऱ्याच वेळेला आपण आपल्या बुद्धीवर अवलंबून राहतो व हे समजतो की आपण अगदी बरोबर आहोत. म्हणजे आपण स्वतःला अधिक काय समजतो, मराठीत एक म्हणे ना, फार स्वतःला शहाणा समजतो. कधी कधी शहाणा समजतो, कधी कधी म्हणतो फक्त फार दीड शहाणा आहे बरं का, अधिक शहाणा आहे. मग आपण स्वतःला शहाणे समजतो, अधिक शहाणे समजतो. आमचे वागणे बोलणे आपल्या दृष्टीने बरोबर असते. आपल्या स्वतःच्या दृष्टीने आपण तो विचार करतो की मी जे वागतो ते बरोबर आहे, मी जे करतो ते बरोबर आहे. मग मध्येच कुठंतरी आपला युगो पण येतो कुठून तरी एका बाजूनी आणि तो पण उभा राहतो आपल्यासमोर. आणि मग नाही, मग तर अगदी सगळं बरोबर. जेव्हा आपला युगो समोर येऊन उभा राहतो तेव्हाच मग आपणच सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ ना, आपणच बरोबर, बाकीचे सर्व चूक. हा एक दृष्टिकोन आपण स्वतः तयार करून घेतो प्रियांना. पण खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताने आपले, प्रभू येशू ख्रिस्ताला आपले जीवन आवडते का, आपला स्वभाव आवडतो का? आणि स्वभाव बदलण्याची गरज आहे. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की नाही माणसाचा स्वभावाला काही आवश्यक नसतं, त्याचा स्वभाव तसंच आहे, तिचा स्वभाव तसंच आहे. पण ज्यावेळेस आपण प्रभूमध्ये येतो, ज्यावेळेस आपण जुनंपण सोडून देतो, ज्यावेळेस आपला नवीन जन्म होतो, त्यावेळेस तो जुना स्वभाव देखील त्या जुन्या माणसाबरोबर जातो आणि गेला पाहिजे. पण प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्यामध्ये आवडणाऱ्या गोष्टी खरोखर आपल्या जीवनामध्ये आहेत काय, ह्या गोष्टीचा बारकाईने विचार करणं प्रियांनो फार गरजेचं आहे. जर आवडेल, जर प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं जीवन आवडेल, आपला स्वभाव आवडेल, तर हे म्हणता येईल की आपले वर्तणूक योग्य आहे. म्हणजे आपण जे वागतो हे योग्य की अयोग्य ठरवण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे, ते ठरवणं प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात आहे. पण जर आपण त्याला, त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर चालू, तर खरोखर देवबापाला आनंद होणार. आनंद यासाठी होणार की आपल्याला त्यांनी निर्माण केलं आणि त्याचे लेकर त्याच्या नियमाप्रमाणे चालतात, त्याच्या आज्ञा पाळतात, ह्यामुळं परमेश्वराला आनंद होणार. आणि त्यावेळेस मग खरोखर आपल्याला हे म्हणता येईल की खरोखर माझा स्वभाव किंवा माझं जीवन हे परमेश्वराला आवडणार आहे. प्रियानो जर ख्रिस्ताला आपण आत्मसात करू, त्याच्या आज्ञा पाळू, तर नक्कीच आपण काय करावे हे आपल्याला कळेल. बऱ्याच वेळेस आपण ज्याला आपण इंग्लिशमध्ये डिलेमा म्हणतो, वी डोंट अंडरस्टँड व्हॉट डिसिजन टू टेक, काय निर्णय घ्यावा बऱ्याच वेळेस कळत नाही. तर ह्या जगात राहत असताना ही परिस्थिती बऱ्याच वेळेस आपल्यासमोर येते, आपल्याला काय निर्णय घ्यावा. मग ती जगिक विषयी असू, जगिक बाबींबद्दल असू किंवा आध्यात्मिक बाबींबद्दल असू, पण ज्यावेळेस आपण परमेश्वराला प्रथम स्थान आपल्या आयुष्यात देऊ, त्यावेळेस परमेश्वर आपण कसं वागावं, आपण कसं आपलं जीवन ठेवत ह्याबद्दल नक्कीच परमेश्वर आपण सर्वांना सायाने मदत करेल. प्रियांनो येत्या दिवसांमध्ये प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना त्याच्या प्रीतीमध्ये आणि कृपेमध्ये आपली वाढ करोत ही प्रभूशरणी आपण प्रार्थना करोत. धन्यवाद. धन्यवाद ब्रदर मनीष. फार सुंदर रीतीने प्रयत्न आपल्या समोर पहिलं वचन त्यांनी मांडलेलं आहे. आणि क्षमेशील याबद्दल प्रयत्न त्यांनी आपल्याला या गोष्टी सांगितलेल्या. यावेळेला प्रयत्न आपण दुसऱ्या शब्दाकडे जाणार आहोत. आणि यावेळेला दुसरा शब्द लुकृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 42 आणि 43 वचन मी आपल्यासाठी वाचत आहे. या शब्दावरती प्रयत्न ब्रदर सचिन झोंबाडे आपल्याकडे प्रयत्न येऊन बोलणार आहेत. त
तर हे वचन वाचल्यानंतर मी त्यांना विनंती करेल की ते समोर येतील. लुकृत शुभर्तमान याचा 23वा अध्याय आणि 42 वचनामध्ये म्हटलेलं आहे, मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाऱ्याने याल तेव्हा माझी आठवण करा. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असेल. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो आणि ब्रदर सचिन जोंबाडे आपल्यासाठी वचन देतील. सर्वांना सलाम. मी आपणाला प्रभू येशूने उद्गारलेल्या दुसऱ्या वचनामधून आज आपणाला चालवणार आहे. तर लुककृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 42 ते 43 वचन आपण वाचू. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण राजाधिकाऱ्याने याल तेव्हा माझी आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आपण प्रार्थना करूया. पवित्र सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. तू आम्हाला या ठिकाणी उभं केलं प्रभू परमेश्वरा. तू आमची पात्रता, आम्हाला योग्यता समजली म्हणून प्रभू परमेश्वरा तुझे आम्ही आभार मानतो परमेश्वरा. तुझी कृपा प्रभू परमेश्वरा आमच्यावर खूप मोठी आहे प्रभू परमेश्वरा. आजपर्यंत तू आम्हाला या भूतलावर ठेवलेला आहेस यासाठी की प्रभू परमेश्वरा तुझं गौरव आम्ही करावं प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा इथं जमलेल्या सर्वांवर आणि जे ऑनलाईन आहेत त्यांच्यावरही तुझा आशीर्वाद असू दे प्रभू परमेश्वरा. आज जे काही वचने मी सांगणार आहे प्रभू परमेश्वरा ते तू आशीर्वादित कर परमेश्वरा. तुझा आशीर्वाद प्रभू परमेश्वरा आम्हावर असू दे परमेश्वरा आणि आमच्याकडून तुझं गौरव होऊ दे. पवित्र प्रभू येशू ख्रिस्ती याच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून आमेन. आता हा जो दुसरा उद्गार आहे त्याच्या आधी परमेश्वरानं जो पहिला उद्गार बोललेला आहे, जे वचन आहे, हे देवबाप्पा यांना तू क्षमा कर, म्हणजे परमेश्वराने आपल्याला या 7 उद्गारामधून काहीतरी शिकवलेलं आहे, काहीतरी संदेश आपणाला सांगितलेला आहे. आणि प्रथम आपल्याला सांगितलेलं आहे, जसं आपल्याला कांबेबद्दलांनी सांगितलेलं आहे, की आपण इतरांच्या पापांची क्षमा केली पाहिजे. तसंच या दुसऱ्या उद्गारातून सुद्धा आपल्याला काहीतरी संदेश, काहीतरी सांगितलेलं आहे ते आपण पाहू. तर हा जो उद्गार आहे तो उद्गार आशा नसलेल्यांसाठी त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन आशा फुलवते. फक्त निराश झालेल्या लोकांसाठीच नाही तर संपूर्ण मानवजातीला मृत्यूनंतर एक सोनेरी पहाट दर्शक आशा आहे. जे ख्रिस्ती लोक परमेश्वराच्या अधीन राहून परमेश्वराकडे आपली पापांची क्षमा मागतात, तारण प्राप्ती मिळवतात आणि येशू ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे आपलं जीवन जगतात, त्यांच्यासाठी हे वचन आहे. आणि आपण आपल्या पापाची क्षमा मागून तारण प्राप्ती करून आपल्यासोबत आपल्या मित्रांना, आपल्या शेजाऱ्यांना देखील पापांची क्षमा मागून येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्यास सांगितलं पाहिजे. आपण त्यांना सुवार्ता गाजवली पाहिजे यासाठी की त्यांनी देखील योग्य निवड केली पाहिजे. जसं आपण आता या 2 अपराध्यांविषयी पाहणार आहोत, त्यांनी कशी निवड केलेली आहे तशी आपणसुद्धा आपल्या जीवनात निवड करायची आहे आणि इतरांना देखील ती सांगायचं आहे. लुककृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय 39 ते 43 वचन मी आपणासाठी वाचतो. वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हाला वाचीव. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवालासुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्याचे योग्य फळ भोगीत आहो, परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.
जर आपण त्यावेळेसचा जर प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा केला तर आपल्या लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ मधोमध आणि असं उंच ठिकाणी आहे आणि या जो दोन अपराधी आहेत त्यांचे वधस्तंभ बाजूला आहेत आणि येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ बरोबर मध्ये आहे. म्हणजे एका तराजूच्या काट्याप्रमाणे येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे आणि आपल्याला याच्यातून असा संदेश मिळतो की येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे आणि परत आल्यानंतर आपला तो न्यायनिवाडा करणार आहे. आणि त्याच्या आधी आपल्याला परमेश्वराने काही वेळसुद्धा दिलेला आहे. तो वेळ कशासाठी दिलेला आहे ते सुद्धा आपण पाहू. प्रथम येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे आणि तो आपला न्याय करणार आहे. यासाठी बायबलमध्ये काही वचनं दिलेली आहेत ते आपण वाचू. पहा, रोमकरास पत्र याचा 2:6, तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. मत्तयी कृषुभ वर्तमान 19:28, येशूने त्यास म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, पुनरुत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल, तेव्हा माझ्या मागे आलेले तुम्हीही 12 राजासनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशांचा न्यायनिवाडा कराल. म्हणजे आपल्या सर्वांचा न्यायनिवाडा होणार आहे. पौलाचे करिंथकरास 2:5:10, कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. तर प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा आपला न्याय करण्यासाठी येणार आहे आणि हेच ते आपल्या वधस्तंभावर दिसत आहे. आपला हा विश्वास असला पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे आणि आपला न्यायनिवाडा करणार आहे. आपण देखील परमेश्वराचे अपराधी आहोत हे मान्य केले पाहिजे आणि फक्त येशूपासूनच आपल्याला तारण प्राप्ती होते हा आपला विश्वास असला पाहिजे. आपण प्रथम पाहिलं की येशू ख्रिस्त न्यायनिवाडा करण्यासाठी येणार आहे. आता आपल्याला येशू ख्रिस्तापासूनच आपण जे पाप केलेलं आहे किंवा आपण जे अपराधी आहोत याच्यापासून तारण प्राप्ती मिळणार आहे. तर यासाठी काही वचन वाचूया आपण. लुककृषी भवर्तमान 19:10, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. म्हणजे येशू ख्रिस्त जे हरवलेले आहेत त्यांना शोधायला आणि तारावयास आलेला आहे. म्हणजे लगेच शिक्षा करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेलं नाही, तर त्यांना तारावयास आलेला आहे. मत्तयी कृषुभ वर्तमान 1:21, तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं आहे की आपल्याला तारण प्राप्ती फक्त येशूपासूनच आहे. तसंच आपण सर्वांना यवन कृत शुभवर्तमान 16:16 सर्वांना माहीत आहे, तरीसुद्धा मी वाचतो. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तर प्रभू येशू ख्रिस्त या जगासाठी जगामध्ये कशासाठी आलेला होता, तर हरवलेले शोधावयास, त्यांना तारावयास आणि त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं यासाठी या जगामध्ये आलेला होता. आतापर्यंत आपण 3 गोष्टी पाहिलेल्या आहेत की प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा आपला न्यायनिवाडा करण्यासाठी येणार आहे आणि आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताचे परमेश्वराचे अपराधी आहोत आणि येशू ख्रिस्तापासूनच आपल्याला पापक्षमा तारणप्राप्ती मिळू शकते. तर आता आपण या जे दोन अपराधी आहेत, आता हे दोन अपराधी म्हणजे आपण जे आता भूतलावर आहेत आणि आपण जे जीवन जगत आहोत आपणसुद्धा अपराधी आहोत. पण आता ह्या दोन अपराध्यांकडून आपल्याला येशू ख्रिस्त काय सांगत आहे? तर हा जो पहिला अपराधी आहे तो परमेश्वराच्या कसोटीवर एकदम खरा उतरतो, कारण त्यांनी येशूचं गौरव केलं, त्यांनी अविनाशी जीवन मिळवण्यासाठी येशूसमोर आपलं पाप कबूल केलेलं आहे. कारण लुककृषुभ वर्तमान 23:41 हा अपराधी म्हणतो, आपली शिक्षा तर यथान्याय आहे कारण आपण आपल्या कृत्याचे फळ भोगीत आहोत. म्हणजे ह्या अपराध्यानं काय
आपलं जे पाप आहे ते मान्य केलेलं आहे, त्याला ते मान्य आहे की आपण जे काही आपल्याला जी शिक्षा होत आहे ती योग्य आहे, म्हणजे त्याने येशू ख्रिस्तासमोरच आपलं हे पाप कबूल केलेलं आहे. व येशू हाच तारणारा आहे हे त्याला माहीत आहे आणि तो पुन्हा येणार आहे. म्हणून तो 42व्या वचनामध्ये म्हणतो, अहो येशू आपण आपल्या राजाधिकाऱ्याने जेव्हा याल तेव्हा माझी आठवण करा. म्हणजे पाप कबूल पण केलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण पुन्हा येणार आहे तेव्हा माझी आठवण करा, म्हणजे क्षमा देखील त्यांनी मागितलेली आहे. आता ह्या जो दुसरा अपराधी आहे, म्हणजे ह्याला पूर्ण माहिती होतं की येशू ख्रिस्त आहे, तो देवाचा पुत्र आहे, तो तारणारा आहे, आणि माहितीच नाही तर त्याचा पूर्ण विश्वाससुद्धा होता. म्हणून तो पहिल्या अपराध्यासारखं म्हणत नाही, जर तरची भाषा वापरत नाही की जर आपण देवाचे पुत्र असाल तर आम्हाला वाचवा असं तो काही म्हणत नाही, तर तो निश्चयाने आणि विश्वासाने म्हणतो की आपण जेव्हा राजा अधिकाऱ्याने याल तेव्हा माझी आठवण करा, म्हणजे ह्या अपराध्याचा पूर्ण विश्वास आहे. आणि परमेश्वर आपल्याला म्हणतो की जो कोणी मला जगासमोर तारणारा म्हणून स्वीकारेल मीही त्याला आपल्या पित्यासमोर स्वीकारेल. आता ह्या अपराध्याने सुद्धा जगासमोर जे जमलेले लोक आहेत त्यांच्यासमोर त्यांनी पाप आपलं स्वीकार केलेलं आहे, प्रभू परमेश्वर समोर क्षमासुद्धा मागितलेली आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्तच हा तारणारा आहे हे सुद्धा त्यानं जगासमोर मान्य केलेलं आहे, आणि तो प्रभू परमेश्वराच्या कसोटीवर खरा उतरतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त लुकृत शुभवर्तमान 23:43 वचनामध्ये म्हणतो की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक दाखवून दिलेलं आहे की ज्यावेळेस न्याय होणार आहे आणि त्याच्या आधी तुम्हाला जो वेळ दिलेला आहे तर तुम्ही तुमच्या अपराधाची क्षमा मागावी. आता हा जो पहिला अपराधी आहे, आता हा दुसरा अपराधी म्हणजे आपलं जीवन, आणि हा पहिला अपराधीसुद्धा आपल्यापैकी काही जण अशा पद्धतीनं वागतात किंवा त्या पद्धतीनं विचार करतात. आता हा जो पहिला अपराधी आहे किंवा जे आपण लोक आहोत आपल्याला स्वर्गाचे राज्य नको आहे असं नाही, किंवा या अपराध्याला वधस्तंभावरचं मरण पाहिजे असंही नाही, कारण त्याचे उद्गार काय आहेत, तू ख्रिस्त आहेस ना, मग स्वतःला वाचव आणि आम्हालाही वाचव. म्हणजे ह्या पहिल्या अपराध्याला ही जीवन जी शिक्षा होणार आहे ती नको आहे त्याला, त्याला पण स्वर्गात जायचं आहे, पण तो आपलं जीवन किंवा जे व्यतीत करत आहे, जे सांगत आहे किंवा बोलत आहे ती भाषा त्याची योग्य नाही किंवा त्याचे विचार एकदम चुकीचे आहेत. आता आपण पहिल्या अपराध्याकडं, त्याला म्हणजे माहीत आहे की येशू हा ख्रिस्त आहे, तो देवाचा पुत्र आहे, पण त्याचा विश्वास नाही आहे याच्यावर, त्याचा विश्वास नसल्यामुळंच तो हे वाक्य बोलत आहे. आपण देखील आपल्या जीवनामध्ये असंच करतो का? आपल्यालासुद्धा माहिती आहे की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, तो आपला न्याय करण्यासाठी येणार आहे, तारण प्राप्ती आपल्याला येशू ख्रिस्तापासून आहे, हे सर्व काही आपल्याला माहीत आहे, पण आपण कोणासारखं वागतो, पहिल्या अपराध्यासारखं का दुसऱ्या अपराध्यासारखं, याचा आपण विचार केला पाहिजे. का आपण देखील या दुसऱ्या अपराध्यासारखं जीवन जगत असताना असा विचार करतो की प्रभू परमेश्वरा तू मला सर्व सुखसोयी दे, आरोग्य दे, आणि मग मी तुझा स्वीकार करेन, जसं ह्या अपराध्याने वाक्य बोलला होता. म्हणजे हा जर तरची भाषा वापरणं म्हणजे परमेश्वराविरुद्ध एक पापच आहे, है की नाही? जर तू मला असं केलं तर मी असं करेन, म्हणजे हे एकदम चूक आहे. आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना जर परमेश्वरानं सगळ्या सुखसोयी दिल्या तर आपण म्हणतो मग मी तुझे संदेश सांगल, सुवार्ता सांगल, पण प्रभू परमेश्वर आपल्या वचनामध्ये म्हणतो तुम्ही स्वर्गाच्या राज्यासाठी झटा, तर या इतर ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला भेटतील, आणि या जगाशी तुम्ही समरूप होऊ नका. जर तुम्ही स्वर्गाच्या राज्यासाठी तारणप्राप्तीसाठी झटाल तर तुम्ही त्या शहाण्या माणसासारखं खडकावर घर बांधलेल्या माणसासारखं होताल, आणि न्यायाच्या समयी तुम्ही टिकताल आणि तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल, हेच आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. नाहीतर
आपण या पहिल्या अपराध्यासारखं जर म्हटलो की जगातील गोष्टी मिळवण्यासाठी जर आपण झटत राहिलो, सुखसोयी मिळवण्यासाठी झटत राहिलो, तर हे आपल्याला भेटतील, पण आपली दशा त्या मूर्ख माणसासारखी होईल. म्हणजे तू घर बांधल पण त्याचं घर वाळूवर बांधल्यासारखं होईल आणि न्यायाच्या प्रसंगी ते टिकणार नाही आणि आपल्याला नरकामध्ये जावं लागेल. तर आता आपल्याकडं वेळ आहे की आपण कोणता निर्णय घ्यायचा आहे आणि कशा पद्धतीनं आपलं जीवन जगायचं आहे. काही जण असं देखील चुकीचा विचार करतील की जसं दुसऱ्या अपराध्यानं केलं होतं की त्याचं मरण जवळ आल्यानंतर त्यांनी काय केलं, येशू ख्रिस्तासमोर आपलं पाप कबूल केलं आणि तारण प्राप्ती मिळवून सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे. पण असा विचार करणं देखील चुकीचं आहे, कारण मरण केव्हा येईल हे कोणीही सांगू शकत नाही. आणि परमेश्वर म्हणतो की मी तुझ्या डोक्यावरचे केस मुजलेले आहेत, तुझ्या मनात विचार यायच्या आधी मला ते सर्व काही माहीत आहे. म्हणजे असा विचार करणं देखील खूप चुकीचं आहे की ज्यावेळेस मला मग मरण येईल किंवा माझं खूप वय होईल आणि तेव्हा मी तारण प्राप्ती करून घेईल आणि तोपर्यंत मी काय करतो, जसं मला चांगलं वाटेल तसं राहतो, म्हणजे हे एकदम चुकीचं आहे. म्हणजे त्या दुसऱ्या पहिल्या चोरासारखा आपण विचार करतो आणि आपण नरकामध्ये टाकले जाऊ. तर आताच, उद्या येत नसतो तर आताच आपल्याला ती वेळ आहे, परमेश्वरानं ती आपल्याला वेळ दिलेली आहे की तुम्ही आपल्या पापाची क्षमा मागावी आणि तारणप्राप्ती मिळवून घ्यावी आणि आपल्यासोबत आपल्या शेजाऱ्यांना इतरांना देखील सुवार्ता आणि परमेश्वराचा हा संदेश सांगावा. आता या उद्गारातून आपण हा विश्वास ठेवला पाहिजे की येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे, आपला न्यायनिवाडा करणार आहे. तत्पूर्वी त्याने आपल्याला जो वेळ दिला आहे त्यासाठी पापक्षमा मागून तारण प्राप्ती करून आणि ख्रिस्ताच्या अधीन राहून आपलं जीवन जगलं पाहिजे. आपल्यासोबत आपले शेजारी, आपले मित्र यांना देखील आपण सुवार्ता सांगितली पाहिजे की जेणेकरून ते देखील योग्य निवड करतील आणि योग्य निर्णय घेऊन आपल्यासोबत सार्वकालिक जीवनात येतील. परमेश्वर आपल्याला सहाय्य करो. आमेन. धन्यवाद ब्रदर झंबाडे यांनी सुंदर वचन आपल्याला दिलेलं आहे. दुसरा शब्द झालेला आहे ज्यांचं प्रयत्न कदाचित मिस झालं असेल त्यांना पण मी सांगू इच्छितो की हे सर्व वचनं जी आहेत ती प्रयत्न आज संध्याकाळपर्यंत यूट्यूबवरती पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतील आणि ज्यांचं ज्यांचं मिस झालेलं आहेत सुरुवातीची कदाचित दोन वचनं तुम्हाला नंतर पाहता येतील. यावेळेला आपण तिसऱ्या शब्दाकडे चाललो आहोत आणि तिसरा शब्द प्रयत्न मी तुमच्यासाठी वाचत आहे. त्यानंतर त्या शब्दावरती सिस्टर शोभा कांबळे आपल्याला प्रयत्न या वचनातून चालवणार आहे. तिसरा शब्द आहे प्रियांनो योहान कृच वर्तमान याचा 19वा अध्याय आणि 26 आणि 27 वचन मी तुमच्यासाठी वाचत आहे. योहान कृच वर्तमान याचा 19वा अध्याय आणि 26 आणि 27 वचन. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई हा पहा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित करू. पुढचा वेळ जो आहे सिस्टर शोभा कांबळे यांना आपण देत आहोत. सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. खरं पाहायला माझी कोणतीही पात्रता नसताना प्रभू परमेश्वराने मला या ठिकाणी उभं केलं, त्याबद्दल मी प्रभूचे आभार मानते. त्याचप्रमाणे पाळक साहेब, पाळकिनबाई आणि चर्ची मंडळी यांचेही मी आभार मानते. ज्यावेळेस आपण तिसऱ्या शब्दाकडे वळतो, वधस्तंभावरती असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखामधून निघणारा हा तिसरा उद्गार म्हणजे ममतेचा उद्गार आहे. या उद्गारामध्ये आपल्याला ममता, प्रीती, आदर आणि आस्था हे आपल्याला या उद्गारातून दिसून येते. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई उभी आहे. आपल्या
मुलाप्रमाणेच मरियेला देखील हे दुःख नवीन नव्हते, आरंभीच हे आपल्याला सांगण्यात आले आहे. ज्यावेळेस आपण पाहतो लूक याचा पहिला अध्याय 28 आणि 29 वचनामध्ये, तेव्हा देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले स्त्री कल्याण असो, कारण प्रभू तुझ बरोबर आहे. या बोलण्याने तिच्या मनामध्ये खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली. खरे पाहता ही तर असंख्य दुःखांची नुसती सुरुवात होती. अलौकिकरीतीने गर्भसंभव हे सत्य सांगण्यासाठी गब्रियल दूत त्या ठिकाणी आला होता व अशा अद्भुत आणि अभूतपूर्ण रीतीने आपल्या प्रभूची माता होणे मरियेला मुळीच सोपे नव्हते. क्षणभर हा विचार केला तरी आपल्या लक्षात येईल, या घटनेमुळे तिला मोठा सन्मान मिळाला, नावलौकिक प्राप्त झाले. परंतु हे फार नंतर, कारण या क्षणाला आपण पाहतो की तिच्या अबूलाच मोठा धोका निर्माण झाला आहे आणि तिचा विश्वासही फार मोठ्या कसास लागला आहे. तरीसुद्धा ती देवाच्या इच्छेला अगदी शांतपणे सादर होत आहे हे पाहणे अतिशय सुंदर आहे. लूक याचा पहिला अध्याय आणि 38 वचनामध्ये, तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितलेप्रमाणे मला हो. एवढेच ती बोलली हे अतिशय भावपूर्ण विश्वासाचे समर्पण या ठिकाणी दिसून येते. तरीसुद्धा या दिव्य संदेश कथनाच्या वेळेस मरिया दचकली, तिच्या मनामध्ये खळबळ उडाली, कारण ही अनेक दुःखांची आणि आपत्तींची नुसती सुरुवात होती. उतारशाळेमध्ये जागा नव्हती म्हणून आपल्या नवजात अर्भकाला त्या गव्हाणी ठेवत असताना तिच्या अंतकरणाला कितीतरी वेदना झाल्या असतील. आपल्या तहान्या बाळाच्या जीवाचा घात करण्याची योजना हिरोदाने आखली आहे हे ऐकल्यानंतर तिच्या अंतकरणाला कितीतरी क्लेश झाले असतील. अगदी त्याचे स्वतःचे राष्ट्र त्याच्या जीवावर उठले आहे हे पाहून तिचे अंतकरण वेदनांनी पिळवटून गेले असेल. आणि त्या वधस्तंभापाशी ती निशब्द उभी असताना ती कोणत्या अवस्थेतून जात आहे याची कल्पना आपण करू शकत नाही. ख्रिस्त जर क्लेशांनी व्यापलेला पुरुष त्या वधस्तंभावर होता, तर मरिया ही क्लेशांनी व्यापलेली स्त्री त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी उभी आहे. या ठिकाणी आपल्याला मातेच्या अंतकरणाची प्रचिती येते. त्या मरणमुख माणसाची ती आई आहे. त्या वधस्तंभावर तळ मारणारा तो तिचा मुलगा आहे. आता जे कपाळ काट्यांनी वेष्टिले आहे त्या कपाळाचे चुंबन सर्वात प्रथम घेतले ती तिनेच. तहानेपणी या बालकांच्या हातपायांना त्यांच्या हालचालींना वळण लावले ते तिनेच. त्याचे शिष्य त्याला सोडून जाऊ शकतात, त्याचे मित्रही त्याचा त्याग करू शकतात, त्याचे राष्ट्र त्याच्या जीवावर उठू शकते, पण त्याची आई मात्र त्याच्या वधस्तंभापाशी त्याच्या पायथ्याशी उभी आहे. या मातेच्या अंतकरणाचा ठाव कोणाला लागेल? तिच्या मनातील खोल भावना कोणाला समजतील? इस्रायलच्या सांत्वनाची वाट पाहणारा शिमोन जसे बोलला की तुझ्या स्वतःच्या जीवातून तरवार भुकसून जाईल, केवढे ते विलक्षण शब्द. सर्वश्रेष्ठ अशा अधिकाराबरोबर सर्वात मोठा क्लेश लाभावा हाच तिचा वाटा होता का? आणि आज ती तरवार तसतसून भेदून जाते वेळी असहाय्य यातनांच्या घटकाचे मोजमाप कोणाला करता येईल? या ठिकाणी मरिया काही बोलली किंवा तिच्या मुखातून काही शब्द निघाले हे आपल्याला कोणत्याही शुभवर्तमानामध्ये दिसत नाही. ती सर्व काही मुखपणे सहन करीत होती हे उघड आहे. तरीसुद्धा तिचे दुःख खरेखुरे आणि तीव्र असेच होते. निर्दळ टोकदार काट्यांनी वेष्टिलेले त्याचे कपाळ तिने वेदलेले पाहिले, पण मातेचा प्रेमळ स्पर्श करून त्याच्या वेदना हलक्या करणे तिला शक्य नव्हते. खिळ्यांनी वधलेले त्याचे हातपाय काळे निळे होताना बधिर होताना तिला दिसत आहेत, पण त्याला हात लावून चोळणे तिला शक्य नव्हते. त्याला तहान लागली आहे, पण त्याची तहान भागवण्याची परवानगी त्या ठिकाणी तिला नाही. आत्म्यात व्याकुळ होऊन ती पूर्णपणे एकलेपणाचे दुःख त्या ठिकाणी सहन करताना आपल्याला दिसत आहे. जमलेले लोक थत्ता करत आहेत, चोर त्याला टोमणे मारत आहेत, याजक टवाळकी करत आहेत, सैनिक निष्ठुर आहेत, बेपर्वा आहेत, आणि तारणारा मरत आहे. त्याच्या शरीरातून रक्त वाहत आहे.
आणि ही सर्व भयानक कुचेष्टा पाहत त्याची आई त्याच्या वधस्तंभाजवळ उभी आली. हा सर्व प्रसंग पाहून ती मूर्छित पडली असती तर त्यात नवल नसते. या भयानक देखावेकडे तिने पाठ फिरवली असती, तिथून पळ काढला असता तर त्यात वावगे झाले नसते. पण नाही, ती त्या ठिकाणून पळून जात नाही, चक्कर येऊन जमिनीवर पडत नाही किंवा व्याकुळ होऊन मटकनं खाली बसत नाही. ती उभी आहे, तिच्या या कृत्याला आणि पावित्र्याला तोड नाही. कोणत्याही इतिहासामध्ये असे दुसरे उदाहरण आपल्याला शोधूनही सापडणार नाही. ती येशूच्या वधस्तंभापाशी ठामपणे अतिशय धीराने उभी आहे. ती स्वतःचे दुःख आवरून तेथे स्तब्ध उभी आहे. त्याच्या अखेरच्या क्षणी त्याला त्रास होऊ नये म्हणून तिने हे केले, कारण तिला प्रभूविषयी वाटणारा आदर या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. प्रभू येशूने देवाविषयी किंवा मानवाविषयी जे जे नाते पाहिजे त्यांच्या संबंधाच्या सर्व जबाबदाऱ्या आपण कशा पद्धतीने पार पाडल्या पाहिजे याचा आदर्श या ठिकाणी त्याने आपल्याला घालून दिला. येशू बालपणापासून तर त्याचा सेवेचा काळीपर्यंत आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहिला. त्याचप्रमाणे सर्व मुलांनी आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहावा हाच कित्ता या ठिकाणी त्याने आपल्याला घालून दिलेला आहे. त्याचा आवडता शिष्य ज्या शिष्यावर त्याची खूप प्रीती आहे तो त्याच्या वधस्तंभाजवळ उभा आहे. बाकीचे शिष्य आपण पाहतो ते पळून गेलेले आहेत. आपल्या शिष्यांची अशी दानादान उडेल हे ख्रिस्ताला ठाऊक होते, कारण ख्रिस्ताला देवाच्या हातून तीव्र वेदना दुःख सहन करावी लागली. तेवढे वगळता प्रेषिताने त्याला सोडून जाणे हा त्याला प्यावा लागलेला पेल्यातील सर्वात कडू घोट होता असेच म्हणावे लागेल. यहुदी त्याचे स्वकीय या सर्वांनी त्याला झिडकारले, त्याला सोडून दिले, हे तर त्याला अतिव दुःखीदायी होतेच. पण प्रथमपासून दीर्घकाळपर्यंत त्याच्या सहवासात राहिलेल्या 11 जणांनी आणीबाणीचा प्रसंग येताच आपल्या प्रभूला सोडून पळून जावे हे फार शोचनीय आहे. आपल्या शिष्यांची अशी दानादान होईल हे प्रभू जाणून होता. येशूने त्यांना पूर्वीच हा गंभीर इशाराही दिला होता. तेव्हा येशू त्यास म्हणाला, तुम्ही सर्व या रात्री माझ्याविषयी अडखळाल, कारण असा शास्त्रलेख आहे की मी मेंढपाळास मारीन आणि कळपातील मेंढराची दानादान उडेल. आणि केवळ पेत्रानेच नव्हे तर या 11 जणांनी आपल्याला न सोडण्याचा त्यांचा पक्का इरादा बोलून दाखवला. पेत्र तर त्याला म्हणाला, मी आपल्यासाठी मरेल, आपल्यासाठी मला मरावे लागले तरी मी मरेल, पण मी आपल्याला नाकारणार नाही. परंतु या ठिकाणी ख्रिस्ताचे शब्द खरे ठरले, ते त्याविषयी अडखळले म्हणून ते त्याला सोडून पळाले. ही झाली मानवी विचारांची बाजू. मी मानव म्हणून हाच विचार करणार की ते त्याच्याविषयी अडखळले म्हणून ते त्या ठिकाणून पळून गेले. पण ज्यावेळेस मी दैवी बाजूने विचार करते तर देवाची टिकून धरणारी आशा, सावरणारी कृपा खंडित झाल्यामुळे त्यांनी ख्रिस्ताला सोडले. त्यांनी त्याला कधी सोडले नव्हते आणि याही क्षणी ते त्याला सोडून गेले नसते जर त्यांच्यावर स्वर्गीय प्रीती, सामर्थ्य, उत्साह आणि प्रभाव यांचा प्रभाव असता तर ते आत्ताही सोडून गेले नसते. पण मग ख्रिस्ताने त्या दिवसाचे सारे ओझे आणि त्यांचा अपमान ही कशी सहन केली असती, कारण त्या दिवसामध्ये ख्रिस्तावर संपूर्ण जगाचं ओझं लाभलेलं होतं आणि त्यामध्ये आपल्या शिष्यांचा अपमान प्रभू सहन करू शकत नव्हता. ख्रिस्ताला कोणत्याही प्राणीमात्रापासून किंचितही दिलासा, आराम मिळायला नको. आणि म्हणून देवाच्या व मानवाच्या क्रोधाशी त्याने एकट्याने झगडावे यासाठी त्याला निराधार असे सोडण्यासाठी प्रभू परमेश्वराने शिष्यांना देणारी शक्ती, स्वतःचे सामर्थ्य काही काळ आवरून धरले. नंतर आपण पाहतो की सर्व शिष्य येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितल्याप्रमाणे ते एकत्र झाले आणि झाल्यानंतर सर्वात शेवटी ते रक्तसाक्षी असे झालेले आपण पाहतो. जो शिष्य त्याच्या वधस्तंभाजवळ उभा आहे त्या शिष्यावर येशूचे खूप प्रेम आहे. ज्यावेळेस तो शिष्याला म्हणतो, पहा ही तुझी आई, या शब्दामधून ख्रिस्त खूप काही त्याला सांगून जातो. ज्यावेळेस तो म्हणतो की पहा ही तुझी आई, ही तुला सख्य मातेसारखी हो, यातून तुझी माझ्यावरील प्रीती प्रगट होणार आहे. कारण येशया संदेशाद्वारे देव बोलला होता, पहा माझा सेवक सुज्ञतेने वागेल, आपल्या मातेला प्रिय प्रेषिताकडे सोपून
यापुढे तिची काळजी घेण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करण्यात त्याने सुज्ञता दाखवली. या दोघांनाही परस्पराची सोबत किती लाभदायक ठरणार हे सहज आपल्या लक्षात येते. याहीपेक्षा आणखी म्हणजे अद्भुत महान असे कार्य यवनासाठी त्या ठिकाणी योजले होते हेही आपल्या लक्षात आले पाहिजे. पुढे कित्येक वर्षाने प्रभू येशूने प्रिशिताला स्वतःचे गौरवी प्रगटीकरण केले. मग यासाठी त्याची तयारी होणं गरजेचं आहे. म्हणून मरिया त्याच्याबरोबर असणं हे रास्त आहे, कारण मरिया तारणाऱ्याच्या अगदी निकट सहवासामध्ये तब्बल 30 वर्षे एवढा काळ होती. मग मरिया व यवान यांना एकत्र आणण्याचे महत्त्व फार मोठे होते. ख्रिस्ताने केवढे धोरण आणि सुज्ञता या ठिकाणी दाखवली ती पहा. त्याने मरियेसाठी घराची व्यवस्था केली, त्याचवेळी आपल्या प्रिय शिष्य याला आध्यात्मिक सहभागिता व ती लाभदायक ठरावी याची व्यवस्था केली. त्याची आई आणि प्रिय शिष्य त्या वधस्तंभाजवळ उभे राहून येशूकडे म्हणजे त्या तारणाऱ्याकडे पाहत होते. आता यामध्ये आपण पाहतो की ख्रिस्ताने मरियेला बाई म्हणून संबोधले आहे की बाई हा पहा तुझा मुलगा. याचे कारण हेच की आता जो वधस्तंभावरती आहे तो तारणारा आहे, ज्याच्या ठाई जीवन आहे, ज्याच्या ठाई सत्य आहे आणि ज्याच्या ठाई मार्ग आहे तो वधस्तंभावरती होता. आणि मरिया ही जगातील अगदी नॉर्मल सर्वसाधारण स्त्री म्हणून समोर उभी आहे आणि तिलाही त्या तारणाऱ्याची गरज आहे. कारण जोपर्यंत आपण त्या ख्रिस्ताकडे पाहत नाही तोपर्यंत आपल्याला तारण मिळत नाही. आणि स्त्री मरिया पण ही नॉर्मली स्त्री असल्या कारणाने तिलाही त्या तारणाऱ्याकडे पाहून तारण मिळवण्याची गरज होती. म्हणून ती त्या वधस्तंभाजवळ त्याचा शिष्य आणि त्याची आई त्या ठिकाणी उभी राहून ते येशू ख्रिस्ताकडे पाहत आहेत. पहा, जगापासून आणि स्वतःपासून दृष्टी जोपर्यंत आपण वळवत नाही तोपर्यंत आपल्याला पापाची क्षमा मिळत नाही. आणि ती मिळवण्यासाठी आपल्याला त्या तारकाकडे विश्वासाने पाहणे गरजेचे आहे. येणाऱ्या क्रोधापासून सुटका, पापाची क्षमा ही पुण्यकर्म किंवा सत्कर्म करून मिळत नाही तर वधस्तंभावर मरणाऱ्या त्या तारकाकडे पाहून मिळते. ज्याप्रमाणे यवहान आणि मरिया हे त्या तारकाकडे पाहत स्वतःच्या पापाची क्षमा मागत होते, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना देवा करो की त्या वधस्तंभावर लक्ष लावण्यास सहाय्य करो. आपण छोटीशी प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, आकाश आणि पृथ्वी यांच्या निर्माणकर्त्या माझी जिवंत परमेश्वर देवाप्पा, प्रपरमेश्वरा लागणारे शक्ती सामर्थ्य प्रपरमेश्वरा, सर्व काही तू पुरवलंस म्हणून तुझे आभार मानते प्रपरमेश्वरा. विशेष करून प्रपरमेश्वरा 7 शब्दावर बोलणाऱ्या प्रत्येकाच्या अंतकरणाचा मनाचा ताबा तू घेतला आहेस बाप्पा, तुझे आभार मानते प्रभू. होणारे 7 शब्द प्रभू प्रत्येकासाठी आशीर्वादाचे करशील अशी खात्री आहे प्रभू. इथून पुढचा सर्व वेळ का समय तुझ्या आधीन स्वाधीन करत लहानशी विनंती लहानशी प्रार्थना धन्यता अर्णारा प्रियेश्वरच्या गोड प्रिय नावात प्रार्थना केली पित्या तू ऐक. आम्ही थँक्यू शोभा सिस्टर. आपल्या वचनांना प्रियातो आपण आत्तापर्यंत प्रियातो 3 वचने आपण ऐकलेली आहेत. यावेळेला प्रियातो आपण 4th शब्दाकडे जात आहोत आणि 4th शब्द प्रियातो आहे मार्क रुच्य वर्तमान याचा 15वा अध्याय आणि 34 वचन प्रियातो म्हणत आहे. मी 33 आणि 34 वचन वाचत आहे. मार्क रुच्य वर्तमान याचा 15वा अध्याय 33 आणि 34 वचन. प्रियानो हेच वचन आपल्याला मत्तय 27 आणि 46 देखील प्रियानो आपल्याला आठवतं. यावेळेला प्रियानो आपण वाचत आहोत मार्क याचा 15वा अध्याय 33 आणि 34. इथं असं लिहिलेलं आहे, 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पसरला. 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळे मारून बोलला, एलोई एलोई लमा सबक्खतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. हे वचन प्रियातो 4th वचन आपल्यासाठी बंधू अजित लोंढे आपल्याशी शेअर करणार आहेत. मी त्यांना समोर बोलतो.
सर्वांना सलाम। आताच आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावरील तीन उद्गार हे ऐकलेले आहेत आणि आता आपण चौथ्या उद्गाराकडे येऊया। तो म्हणजे मी आपणासाठी पुन्हा एकदा तो शास्त्रभाग वाचत आहे, मत्तयाचा 27वा अध्याय 45-50 वचन। मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबकतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला। तेथे जे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे ऐकून म्हटले, तो एलियाला हाक मारितो। पण त्यांच्यातून एकाने लागलेच धावत जाऊन स्पंज घेतला आणि तो आंबेने भरून बोरूच्या टोकावर ठेवून त्या चोखावयास दिला। इतर म्हणाले, असू दे, एलिया त्याचा बचाव करावयास येतो की काय हे आपण पाहू। मग येशूने पुन्हा मोठ्याने ओढून प्राण सोडला। आपल्याला या ठिकाणी दिसत आहे येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्यात आलेलं आहे आणि सुमारे 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत सर्वत्र देशभर अंधार पडलेला आहे। 6व्या तास म्हणजे आजचे 12 आणि 9वा तास म्हणजे आजचे 3, म्हणजे दुपारचे 12 ते 3 या दरम्यान पूर्ण देशभर अंधार पसरला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्यात येत असताना त्याला असह्य अशा वेदनामधून जात असताना त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आरामी भाषेमध्ये हे बोलत आहे, माझ्या देवा तू माझा त्याग का केला। काय प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत नव्हतं का की त्याचा हा असा छळ होणार आहे, त्याला फटके भेटणार आहे, त्याच्या पायात हातामध्ये खिळे ठोकले जाणार आहे? नक्कीच प्रभू येशू ख्रिस्ताला हे सर्व काही माहीत होतं आणि तरी देखील तो परमेश्वराकडे हे बोलत आहे, परमेश्वराला उद्देशून तो हा बोलत आहे, माझ्या देवा तू माझा त्याग का केला। खरंच परमेश्वराने येशू ख्रिस्ताचा त्याग केला होता का? येशू ख्रिस्त हे बोलण्यामागे त्याचा काय उद्देश होता? मला येशू ख्रिस्त हे बोलण्यामागे त्याच्या दोन शक्यता दिसून येतात। ते पहिली शक्यता मी तुम्हाला सांगत आहे। कल्पना करा, येशू ख्रिस्त वधस्तंभावर खेळण्यात आलेला आहे आणि सर्वत्र देशभर अंधार पडलेला आहे। आता हा अंधार नेमका कसला होता? काही जण बोलतील सैतानाने केलेला अंधकार होता, पण सैतान, मला सांगू द्या, सैतान हे करू शकत नाही कारण सैतानाला नैसर्गिक गोष्टी कंट्रोल करण्याची त्याच्याकडे ताकद नाही, त्याला तो अधिकार परमेश्वराने दिलेला नाही। आणि त्याच दिवशी काही जण म्हणतील ग्रहण असेल, पण मला सांगू द्या, ज्यावेळेस वलांडणाचा सण असतो तर हा पौर्णिमेच्या दिवशी असतो आणि ग्रहण हे फक्त अमावस्येच्या वेळेस होत असतं, म्हणजे ग्रहण असणं तर अशक्यच आहे। तर आपण बघूया बायबल आपल्याला काय सांगतं ह्या अंधकाराबद्दल। आपण काही वचन काढूया, अमोस याचा 8वा अध्याय आणि 9वं हे वचन। अमोस याचा 8वा अध्याय आणि 9वं वचन, त्या ठिकाणी लिहिलं आहे, प्रभू परमेश्वर म्हणतो, त्या समयी असे होईल की मी सूर्याचा दुपारी अस्त करीन, निरभ्र दिवशी पृथ्वीवर अंधकार करीन। या अध्यायाचा जर तुम्ही शीर्षक जर बघितलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, दाराशी आलेला इस्रायलाचा रास। परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे, ज्यावेळेस इस्रायलाचा तो नाश करेल किंवा ज्यावेळेस त्यांचा तो न्याय करेल त्या दिवशी काय होईल, तर त्या दिवशी दुपारीसुद्धा परमेश्वर त्या ठिकाणी अंधकार करेल आणि परमेश्वराचा क्रोध आणि परमेश्वराचा न्याय या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। जर आपण बघितलं उत्पत्ती याचा 15वा अध्याय, तर त्यामध्ये आपल्याला दिसून येतं देवाचा अब्रामाशी करार। परमेश्वराने अब्रामासोबत जो करार केला त्या ठिकाणी काय घडलं हे या अध्यायामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं। परमेश्वराने अब्रामाला काही अर्पण घेऊन येण्यास सांगितली होती आणि अब्राम ते अर्पण घेऊन येऊन त्या डोंगरावरती त्याचे तुकडे करून तो तिथे बसला होता आणि त्यावेळेस काय घडलं हे या अध्यायामध्ये आपल्याला दिसून येतं। मी पूर्ण अध्याय वाचणार नाही आहे, पण त्याच्यातली जी काही ठराविक वचनं आहेत ती तुम्हाला सांगत आहे। उत्पत्ती 15 अध्याय आणि 12 वचन, सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामास गाढ निद्रा लागली, तेव्हा घोर भीती निबिड अंधकार त्याच्यावरती पडला। सूर्यास्ताच्या समयी म्हणजे सूर्यास्त अजून झालेला नसताना त्या ठिकाणी अंधकार पडला। जर आपण पुढं जर वाचलं तर 17 वचनामध्ये आपल्याला दिसून येतं, नंतर सूर्य मावळला व निबिड अंधकार पडला, तेव्हा असे झाले की धुमसती आगटी व जळती मशाल त्या शवांच्या तुकड्यामधून जाताना दिसली। त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले, मिस्राच्या नदीपासून ते महानदी फरात येतपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानास देतो। परमेश्वर त्या ठिकाणी स्वतः उपस्थित होता आणि परमेश्वराने त्या ठिकाणी अब्रामाशी करार केलेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो। आपल्याला माहितच आहे निर्गम याचा 10वा अध्याय आणि 21-29 ही जर वचनं बघितली तर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं मिसर देशावरती परमेश्वराने ज्या प्रकारे पीडा पाठवल्या होत्या त्यामधलीच एक पीडा होती, निबिड अंधकाराची पीडा। त्या ठिकाणावरून आपल्या पुन्हा एकदा दिसून येतं की परमेश्वराचा क्रोध आणि परमेश्वराचा न्याय त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो। जर आपण बघितलं निर्गम याचा 20 अध्याय
आणि 18 ते 21 त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं मोशे ज्यावेळेस डोंगरावरती परमेश्वराशी संभाषण करण्यास जातो तर त्या ठिकाणी काय घडतं आपण बघूया. मी तुमच्यासाठी वाचत आहे निर्गम्याचा 20वा अध्याय आणि 18 ते 21 हे वचने. मेघगर्जना होत आहे, विजा चमकत आहे, कर्णाचा नाद होत आहे आणि पर्वतातून धूर वर चढत आहे आणि सर्व लोकांच्या दृष्टीस पडले आणि हे पाहून त्यांचा थरकाप झाला व ते दूर उभे राहिले आणि मोशेला म्हणाले आमच्याशी तूच बोल म्हणजे आम्ही ऐकू, देव आमच्याशी न बोलो तो बोलला तर आम्ही मरू. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला भिऊ नका कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये ह्यासाठी देव आला आहे. लोक दूर उभे राहिले पण देव निबिड अंधकारात होता तिकडे मोशे गेला. परमेश्वरही त्या ठिकाणी उपस्थित होता, तो निबिड अंधकारामध्ये होता आणि मोशे त्या ठिकाणी परमेश्वरासोबत बोलण्यासाठी तिकडे गेलेला आहे. आणखी एक वचन बघूया, आमोस याचा 5वा अध्याय आणि 20 हे वचन. आमोस याचा 5वा अध्याय आणि 20 वचन, त्यामध्ये लिहिलं आहे परमेश्वराचा दिवस अंधकारमय असणार, प्रकाशमय नसणार, तो अगदी काळोखाचा असणार, त्यात मुळीच चमक नसणार असे नव्हे काय. परमेश्वराचा दिवस म्हणजे न्यायाचा दिवस, ज्या वेळेस प्रभू यीशू ख्रिस्त पुन्हा एकदा त्याचं राज्य घेऊन येईल आणि सर्वांचा न्याय करेल, तो काय असणार आहे, अंधकारमय असणार आहे, त्या दिवशी प्रकाश बिलकुल नसणार आहे. या सर्व वचनामधून आपल्याला असं समजून येतं की ज्या ठिकाणी अंधकार होतो नैसर्गिकदृष्ट्या नाही, ज्यावेळेस परमेश्वर त्या ठिकाणी अंधकार करतो त्यावेळेस परमेश्वर त्या ठिकाणी स्वतः उपस्थित असतो, त्याची उपस्थिती त्या ठिकाणी असते, परमेश्वराचा क्रोध त्या ठिकाणी प्रकट केलेला जात असतो, परमेश्वर न्यायदेखील करत असतो आणि परमेश्वर करारदेखील करत असतो. कल्पना करा, इथे येशू ख्रिस्त वधस्तंभावरती खेळलेला आहे आणि त्या ठिकाणी सर्वत्र अंधार पसरलेला आहे, याचाच अर्थ की परमेश्वर त्या ठिकाणी स्वतःहून उपस्थित आहे आणि परमेश्वराचा क्रोध देखील त्या ठिकाणी प्रकट होत आहे. आता हा क्रोध नेमका कोणावर होता? काही जण बोलतील शिपायांवरती जे त्याचा छळ करत होते, काही जण बोलतील यहुदी लोक ज्यांनी येशू ख्रिस्ताला पकडून दिलं. पण मला तुम्हाला सांगू द्या, हा क्रोध दुसरा तिसरा कोणावर नसून त्याचा एकुलता एक पुत्र, त्याचा स्वतःचा, त्याचा जो पुत्र आहे त्या पुत्रावरती परमेश्वराचा क्रोध होता. आपल्या सर्वांना हे वचन माहीत आहे, पौलाचे करिंथीकरास 2 पत्र आणि 21वं वचन जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी लिहिलं आहे ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले आणि ह्यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. येशू ख्रिस्ताला पाप ठाऊकही नव्हते, अशा येशू ख्रिस्ताला, अशा नीतिमान, सर्वात नीतिमान जो पुरुष आहे, जो येशू ख्रिस्त आहे, त्याला परमेश्वराने आपल्या आणि तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्याला पाप असं केलं. सर्व मानवजातीचं पाप म्हणजे आदामापासून आत्तापर्यंत आणि आत्तापासून प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत या सर्व मानवजातीचं अगणित अगणित म्हणजे ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही असं सर्व पाप त्याच्यावरती लादण्यात आलं आणि त्या पापाची जी शिक्षा आहे, अनंतकालची नरकाची जी शिक्षा आहे, तीसुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावरती भोगावी लागली. ही खूप भयंकर अशी गोष्ट आहे. कल्पना करा, एखादा बाप आपल्या मुलाला, मुलाच्या हाताला धरून एखाद्या विहिरीत जसं ढकलून देत आहे त्या पद्धतीने या ठिकाणी होत आहे. परमेश्वराने सर्व ते आपलं सर्व मानवजातीचं, ज्याचं आपण जे पाप केलेलं आहे, ज्याची शिक्षा आपल्याला भोगायची होती, ती सर्व शिक्षा परमेश्वराने येशू ख्रिस्तावरती लादली आणि येशू ख्रिस्त आज आपल्याला सार्वकालिक जीवन देऊ शकतो. का देऊ शकतो? त्याचं एकच कारण आहे की त्याने ती सार्वकालिक नरकाची जी सुद्धा शिक्षा आहे, जी आपल्याला तुमच्या आणि माझ्या पापासाठी मिळणार होती, ती त्या ठिकाणी भोगलेली आहे. येशू ख्रिस्तावर परमेश्वराचा क्रोध प्रकट होत असताना त्याच वेळीस आपल्याला दिसून येतं त्यांचं बाप आणि मुलाचं नातं देखील त्या ठिकाणी तुटलेलं आहे. जर आपण बायबलमधली बाकीची वचनं जर बघितली तर आपल्याला समजून येतं की येशू ख्रिस्त हा प्रत्येक वेळेस पित्याला, म्हणजे परमेश्वराला, पिता किंवा बापा म्हणून संबोधित असतो. हेच एक असं वचन आहे ज्या ठिकाणी तो बोलत आहे माझ्या देवा. त्याला येशू ख्रिस्ताला परमेश्वराच्या क्रोधाचा सामना तर करावाच लागला, पण त्याचा विरहसुद्धा, परमेश्वरापासूनचा जो विरह आहे, तो पण येशू ख्रिस्ताला या ठिकाणी सहन करावा लागला. येशू ख्रिस्तावर परमेश्वराचा क्रोध प्रकट होत असताना ज्यावेळेस येशू ख्रिस्त गेथसेमे बागेमध्ये प्रार्थना करत होता की हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे, तो त्यावेळेस तो काही हा जे शारीरिक फटके त्याला भेटणार होते किंवा जे खिळे त्याच्या हातामध्ये टोकले जाणार होते, शारीरिक वेदना त्याला ज्या होणार होत्या, त्यासाठी तो घाबरत नव्हता. तर त्याच्यावरती सर्व मानवजातीचं जे पाप त्याच्यावरती लादण्यात येणार होतं आणि त्या पापाची जी नरकाची अनंतकालची जी शिक्षा आहे तीसुद्धा त्याला भोगायची होती, त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी प्रार्थना करत होता. बट शेवटी त्याने परमेश्वराची जी इच्छा आहे त्या इच्छेप्रमाणे केलं आणि आपल्या सर्वांच्या पापासाठी त्या वधस्तंभावरती तो त्याने आपला जीव अर्पण केला.
येशू ख्रिस्तावर परमेश्वराचा क्रोध प्रगट होत असताना त्याचवेळी आपल्यावरती परमेश्वराने सर्वात मोठी प्रीती अशी केली. येशू ख्रिस्तासाठी तो न्यायाचा दिवस होता, बट आपल्यासाठी तो तारणाचा मार्ग त्याने त्या दिवशी मोकळा केला आणि परमेश्वराने त्या दिवशी नवा करार देखील आपल्यासोबत प्रस्थापित केला. परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या रक्ताने नवा करार, म्हणजे जो कोणी परमे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवील त्याच्या वचनाप्रमाणे चालेल त्याला येशू ख्रिस्त आता पुन्हा सार्वकालिक जीवन देऊ इच्छितो. हा जो करार आहे तो देखील या ठिकाणी येशू परमेश्वराने प्रस्थापित केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. अगणित अशी शिक्षा येशू ख्रिस्ताला मिळाली ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. परमेश्वराच्या क्रोधाला त्याला सामोरं जावं लागलं, त्याचा विरह त्याला सहन करावा लागला. कदाचित ह्याच गोष्टीमुळे तो म्हणत असेल, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. दुसरी आपण शक्यता बघू. येशू ख्रिस्त हा संधी देणारा परमेश्वर आहे. त्याची इच्छा नाही की कोणाचाच नाश व्हावा तर सर्वांना सार्वकालिक जीवन भेटावं, अशीच येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. येशू ख्रिस्ताला मारणारे कोणते लोक होते? त्याचेच लोक होते, यहुदीच लोक होते आणि ते त्या ठिकाणी उपस्थित होते. ज्यावेळेस यहुदी लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्यासमोर ज्यावेळेस येशू ख्रिस्त हे वाक्य, हे जे उद्गार बोलला असेल, माझ्या देवा तू माझा त्याग का केला, त्यावेळेस काय घडलं असेल आपण बघूया. स्तोत्रसंहिता याचा 22वा अध्याय, स्तोत्रसंहिता 22. आपल्याला माहिती आहे स्तोत्रसंहिता हे गीतांचं पुस्तक आहे आणि त्याच्यामधलं जे पहिलं वचन त्या ठिकाणी लिहिलं आहे, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. किती अद्भुत गोष्ट आहे. दाविदाने हे प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या 1000 वर्षापूर्वी हे लिहून ठेवलेलं आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की स्तोत्रसंहिता 22 हे असा अध्याय आहे ज्यामध्ये असं गीत आहे ज्यामध्ये येशू ख्रिस्ताचा छळ कसा होणार याबद्दल भविष्यवाणी करून ठेवलेली आहे. आणि यहुदी लोक ह्या हे जे गीत आहे त्यांचं अगदी तोंडपाठ होतं. त्यांना हे सर्व काही माहिती होतं, त्यांना ह्याच्यातली जे बोल आहेत हे सर्व अगदी तोंडपाठ होते. जसं आपण कल्पना करा, आपण एखाद्या बसमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी असताना कुणी अचानक जर ईश्वराची दया किती हे जर गीत गुणगुणायला लागलं तर आपण लगेच ओळखा की हा ख्रिस्ती व्यक्ती दिसतोय. त्याच पद्धतीने ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरतून हे शब्द बोलला असेल त्यावेळेस त्यांना हे लगेच क्लिक झालं असेल, अरे हे तर दाविदाने लिहिलेलं गीत आहे ज्यामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. आता मी हे जे सर्व स्तोत्र वाचणार नाही आहे पण त्याच्यातली जे ठराविक वचनं ते मी वाचणार आहे. स्तोत्र 22 सातवं वचन. मला पाहणारे सर्व माझा उपहास करीतात, वाकुल्या दाखवितात, थट्टेने डोके हलवितात. अगदी जसं इथं लिहिलेलं आहे तेच प्रत्यक्षात या ठिकाणी घडताना आपल्याला दिसत आहे. सैनिक त्याची थट्टा उडवत आहे, त्याचा छळ करत आहे. आठवं वचन, ते म्हणतात त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकिला, तो त्याला मुक्त करो, तो त्याला सोडो कारण तो त्याचा आवडता आहे. प्रत्येक गोष्ट या वचनामध्ये जी लिहिलेली आहे ती प्रत्यक्षरित्या या घडताना यहुदी लोकांना दिसत आहे आणि ज्यावेळेस त्यांच्या मनामध्ये हे बोल त्यांना आठवत असतील आणि ते हे ज्यावेळेस कोरिलेट करत असतील की अरे हेच तर इथं प्रत्यक्षरित्या घडत आहे. 14वं वचन, मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे, माझ्या हाडांची सर्व सांधे ढिले झाले आहेत, माझे हृदय मेणासारखे झाले आहे, ते आतल्या आत वितळत आहे. परमेश्वर येशू ख्रिस्ताचं रक्तही या ठिकाणी वधस्तंभावरती असताना पाण्यासारखं वाहिलेलं आहे. 15वं वचन, माझी शक्ती आटून खापरीसारखी झाली आहे, माझी जीभ माझ्या टाळ्यास चिटकून झाली आहे, तू मला मरणाच्या धुळीस मिळवत आहे. आणि 18वं वचन जर आपण वाचलं तिथं लिहिलं आहे, ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या जाग्यावर चिठ्ठ्या टाकतात. अगदी तंतोतंत प्रत्येक गोष्ट या ठिकाणी वधस्तंभावर असताना प्रभू येशू ख्रिस्त ते खेळलेला असताना हे सर्व काही घडत आहे. आणि जे यहुदी लोक ज्यांना कोणाला हे गीत माहीत असेल त्यांना हे सगळं आठवलं जात असेल आणि ज्यावेळेस त्यांना हे आठवलं जात असेल त्यांनी नक्कीच ओळखलं असेल, अरे हाच तो मसीहा आहे ज्यांनी आपल्या आणि तुमच्या पापासाठी त्या वधस्तंभावरती प्राण दिला, अरे हाच तो मसीहा आहे ज्याच्याबद्दल जुन्या करारामध्ये सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. आणि ज्यांनी कोणी हे ओळखलं असेल नक्कीच त्यांचं तारण झालं असेल. काय आज आपण या ठिकाणी हे वचन ऐकत असताना प्रभू येशू ख्रिस्ताला आपला मसीहा म्हणून ओळखलं आहे का? तो आजही त्या वधस्तंभावरतून हे वाक्य बोलत आहे की देव माझ्या देवा तू माझा त्याग का केला, हे बोलून तो हे सिद्ध करत आहे की मीच तो देव आहे, मीच तो मसीहा आहे ज्याबद्दल जुन्या करारामध्ये लिहिलेलं आहे. आणि हे तो सिद्ध करत आहे ज्याने तुमचे आणि माझे पाप त्या वधस्तंभावरती घेतले. अनंतकाळची नरकाची जी शिक्षा आहे ती सुद्धा त्याने भोगली आणि तारणाचा मार्ग आपल्याला मोकळा करून दिला. काय आज आपण त्या मसीहाला ओळखलं आहे का? जर आपण त्याला ओळखलं असू तर परमेश्वराची स्तुती असू, पण आजही आपण जर त्या मसीहाला ओळखलं नसेल तर आज येशू ख्रिस्त पुन्हा एकदा आपल्याला ती संधी देत आहे. तो आज आपल्याला पुन्हा एकदा ती संधी देत आहे. आज आपण आपल्या पापांची क्षमा मागू, पश्चाताप करू आणि पुन्हा एकदा आपलं जे जीवन आहे ते नव्याने पुन्हा एकदा परमेश्वरासमोर
येशू ख्रिस्तासमोर समर्पण करू, जेणेकरून तो आपल्याला सार्वकालिक जीवनात घेऊन जाईल. परमेश्वर करो आणि हे वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचे. थँक्यू. या वचनासाठी देखील प्रियतो प्रभूचे आभार मानत आहे. मी बंधू अजित लोंढे यांचे आभार मानत आहे. यावेळेला प्रियतो आपण चार वचने ऐकलेले आहेत. यावेळेला प्रियतो आपण पाच वचनाकडे जात आहोत आणि पाच वचन आहे प्रियतो योहानकडून शुभवर्तमान त्याचा 19वा अध्याय आणि 28 वचन प्रियतो मी आपल्यासाठी वाचत आहे. या वचनावरती प्रियतो मनन देण्यास आपल्यामध्ये बंधू सुमन कजवे आहे, ते आपल्यासमोर येतील. यावेळेला मी आपल्यासाठी योहानकृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 28 वचन इथे म्हटलेलं आहे. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावं म्हणून मला तहान लागले आहे असे म्हटले. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू. पुढचा वेळ बंधू सुमन कसबे यांच्या. सर्वांना सलाम. परमेश्वराचे मी आभार मानतो की या प्रसंगी परमेश्वराने मला या वचनासाठी निवडलं. मी त्याचे आभार मानतो. पाचवा उद्गार आपण घेत असताना आपण छोटीशी प्रार्थना करूया. परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रेमपित्या. सुंदरशी वेळी प्रेमपित्या तुम्हाला जे काही वचनासाठी उभं केलंस म्हणून तुझे आभार मानतो प्रेमपित्या. जे काही वचनं झाले आहेत प्रेमपित्या, जे उद्गार झाले आहेत प्रेमपित्या, त्या सर्वांवरती प्रेमपित्या तुझा आशीर्वाद असू दे प्रेमपित्या. आणि इथून पुढे प्रेमपित्या जे वचनं होणार आहेत प्रेमपित्या त्याच्यावर देखील तुझा आशीर्वाद असू दे प्रेमपित्या. प्रत्येकाला तुझा आत्मा प्रदान कर प्रेमपित्या आणि होऊ दे प्रेमपित्या तुझ्या नावाचं गौरव. येशूच्या पवित्र गौरवात्मक म्हणून ऐकत्या आम्ही. आपण पाचवा उद्गार घेत असताना पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी एक वचन वाचतो. ह्यानंतर आता पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. योहान 19:28. प्रियांनो, आपल्याला माहिती आहे की परमेश्वराने किती दुःख आणि यातना सहन केल्या आहेत. पाचव्या उद्गाराचा विचार करत असताना दोन महत्त्वपूर्ण मुद्दे आपल्या लक्षात येतात. एक, पहिली गोष्ट म्हणजे शास्त्रभाग पूर्ण व्हावा. दुसरी गोष्ट म्हणजे मला तहान लागली आहे. शास्त्रलेख पूर्ण व्हावा स्तोत्रसंहिता 22:25 आपण वाचू. माझी शक्ती आटून खापरीसारखी झाली आहे. माझी जीभ माझ्या टाळूस चिकटली आहे. तू मला मरणाच्या धुळीस मिळवीत आहेस. या वचनाची पूर्तता योहान 19:28 पाचव्या उद्गारात झाली आहे. स्तोत्रसंहिता 59:21 त्यांनी मला अन्न म्हणून विष प्यावेस दिले. तहान भागविण्यासाठी मला आम दिले. या वचनाची पूर्तता मत्तै 27:34 झाली आहे. प्रियांनो, आपल्याला माहिती आहे की परमेश्वर क्रूसावरती असताना त्याला शारीरिक तहान तर लागलीच होती, परंतु त्याचबरोबर त्याला आध्यात्मिक तहान देखील लागली होती. आपण ह्याबरोबर दोन गोष्टी पण पाहणार आहोत की त्याला शारीरिक तहान लागली होती कारण तो 100% मनुष्य पण होता आणि 100% देव पण होता. प्रियांनो, आपल्याला माहिती आहे की स्तोत्रसंहितामध्ये योहान 19:29 म्हणतो, तेथे आम भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आम भरलेला स्पंज ऐवज झाडाच्या काठीवर बांधून बसवून त्याच्या तोंडाला लावला. वरील शास्त्रवचने पाहिली तर आपल्या लक्षात येते की येशू हा शास्त्राचा उत्तम अभ्यासक होता. दुसरी गोष्ट म्हणजे वधस्तंभावर असतानाही शास्त्रातील वचने पूर्ण करण्यासाठी त्याला तहान लागली होती. त्याला तहान लागली म्हणूनच त्याला आम देण्यात आले, त्यामुळे शास्त्रलेख पूर्ण झाला. प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, येशूला रात्री 9 धरून देण्यात आले त्याआधी प्रभू येशू ख्रिस्ताची चौकशी किती वेळेस करण्यात आली? 6 त्याची चौकशी करण्यात आली. एवढ्या संपूर्ण वेळेमध्ये शास्त्रभागामध्ये असं कुठे उल्लेख नाही की त्याला तहान लागली आणि त्यांनी पाणी प्याले म्हणून. प्रियांनो, जे दुःख त्यांनी सोसले, ज्या यातना त्यांनी सहन केल्या, केवळ जगाला पापाची शिक्षा काय आहे ही कळवावी म्हणून परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खिळण्यात आले. हे याच्यासाठी खिळले की परमेश्वराला जाणून द्यायचे होते की पापाची शिक्षा, मनुष्य हा इतकी मोठी पापाची शिक्षा भोगू शकत नाही. तुम्हाने माझ्यासाठी परमेश्वराने एकच कोकरू म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त याला आपल्यासाठी अर्पण केलेलं आहे.
देवपित्याला पापाचा किती वीट आहे, किती धिकार आहे हे आपल्याला प्रभू ख्रिस्त वधस्तंभावर जाताना समजतं प्रियांनो. कारण परमेश्वराने स्वतःचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी, तुम्हासाठी आणि माझ्यासाठी क्रूसावरती अर्पण केला. यवनाच्या पुस्तकातील 4 अध्यायात एका शमरुनी स्त्रीची कथा लिहिली आहे. येशू यहुदिया सोडून गालिलात गेला आणि त्याला शमरुनातून जावे लागले. तेव्हा सुखार नावाच्या नगरास तो आला. याकोबाच्या झऱ्याजवळ पाणी पिण्यास थांबला. एक शमरुनी स्त्री पाणी काढाव्यास आली असता येशूने तिला पिण्यास पाणी मागितले. त्या काळी यहुदी शमरुनी लोकांबरोबर संबंध ठेवीत नसत. येशूने जेव्हा पाणी मागितले तेव्हा शमरुनी स्त्री स्तंभित झाली व येशूला म्हणाली, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शमरुनी स्त्रीजवळ प्यावास पाणी मागता हे कसे? येशूने तिला उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यावास पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे? हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. प्रियांनो, आपल्याला माहिती आहे की प्रभू ख्रिस्त हा स्वतःच जिवंत पाण्याचा झरा आहे. तो स्वतः म्हणतो की मी जिवंत पाण्याचा झरा आहे, तुम्ही माझ्याकडे या, तुम्हाला तहान लागले असेल तुम्ही माझ्याकडे या, तुम्हाला मी जिवंत पाणी देईन. पण हा प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती स्वतः असा का म्हणत आहे की मला तहान लागली आहे? प्रियांनो, येशू जो स्वतः जिवंत पाणी आहे तो असं म्हणतो कारण त्याला कदाचित त्याला परमेश्वर पित्याची तहान लागली असेल. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती होता, 4 उद्गारमध्ये आपण पाहतो, बंधू अजितदादांनी आपल्याला सांगितलं की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. या वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळते की परमेश्वर पिता प्रभू येशू ख्रिस्तास बरोबर त्यांनी त्याचं तोंड फिरवलं होतं. कदाचित प्रभू येशू ख्रिस्ताला परमेश्वर आपल्याकडे पाहावं, आपली तळमळ त्याला दाखवायची होती, परंतु परमेश्वरांनी त्याच्या जवळचं तोंड फिरवलं होतं. आणि कदाचित त्याला त्याची हीच तहान लागली असेल की तू माझा त्याग का केलास. निर्गम 17:6 म्हणतो, मला तहान लागले. अनेकांना वाटते की प्रभू येशू ख्रिस्ताला शारीरिक तहान लागली आहे. बरोबर आहे प्रियांनो, कारण तो त्या त्रासातून जात होता, त्याला शारीरिक तहानसुद्धा लागली होती, त्याला वेदना पण होत्या, कारण तो 100% मनुष्य होता आणि 100% देव पण होता. प्रियांनो, मला सांगू द्या, त्याला ज्यावेळेस मत्स्यातून मासे काढताना त्याला देखील आनंद झाला होता, त्याला आनंद होत होता, त्याच्या वेळेतून अश्रू येत होते, त्याला भूक लागत होती आणि त्याला तहानही लागत होती. प्रियांनो, तो 100% मनुष्य होता. परंतु या सर्व गोष्टी परमेश्वर आपल्या सर्वांबरोबर न घडत म्हणून परमेश्वरांनी त्याचा एकुलते एक पुत्र तो आपल्यासाठी दिलेला आहे. स्तोत्र 42:2 म्हणतो, माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी ताणेला झाला आहे, मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेऊ. हे वचन प्रियांनो आपल्याला स्पष्टपणे दाखवून देते की परमेश्वर पित्याला आपल्या पुत्रापासून तोंड फिरवलं म्हणून येशू ख्रिस्ताला परमेश्वर पित्याला पाहण्याची तहान लागली होती. प्रियांनो, आज तुम्हालाही परमेश्वराची तहान लागली आहे का? सध्याची वर्तमान परिस्थिती पाहता फार खेद वाटतो. विश्वासणारी कितीतरी कुटुंब आहेत प्रियांनो, त्यांना जगीक तहान लागली आहे. जगीक तहान भागवण्यासाठी इतके व्यस्त आहेत की त्यांना परमेश्वराचा विसर पडला आहे. प्रभूचे वचन ऐकण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आज आपला जीव तहानेला झाला आहे का? यिर्मयाह 2:13 परमेश्वर म्हणतो, कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले, मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडिले आणि त्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले आहे. आपल्याला काय हवे आहे? फुटके हौद की जिवंत पाण्याचा झरा? विचार करा प्रियांनो, 2020 या वर्षात कोविड-19 रूपाने आलेल्या महामारीमुळे पूर्ण जगाला दाखवून दिले की आपण किती अगम्य आहोत. ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, पैसा, सर्व काही शून्य आहे. सत्य एकच आहे, ते म्हणजे परमेश्वर. प्रभू येशूला पित्याची तहान लागली होती, पित्याची दर्शनाची तहान लागली होती. काही वेळातच ती पूर्ण झाली, कारण ख्रिस्त पित्याच्या आज्ञेनुसार जगला आणि पित्याच्या आज्ञेप्रमाणे, त्याच्या इच्छेप्रमाणे तो मरण पावला. म्हणूनच तिसऱ्या दिवशी तो मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे तो बसला आहे. आपल्याला परमेश्वर प्राप्तीचा, परमेश्वर प्रीतीची आणि त्याची तहानेची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो,
योहान 7:47 या वचनात कोणी तहानेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. परमेश्वर प्राप्तीसाठी झटा प्रियांनो, वचनाचा अभ्यास करा, आपली दुःखे आपल्या व्यथा परमेश्वराला सांगा, आपली पापे त्याच्याजवळ कबूल करा. यशया 55:6 व वचन 7 सांगते, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याच्यावर दया करील. तो आपल्या देवाकडे वळो कारण तो त्याला भरपूर क्षमा करेल. इथं क्षमा करेल असं नाही लिहिलं पियानो, इथं भरपूर क्षमा करेन. तुम्ही पाप जेवढे केले असून फक्त तुम्ही पूर्ण अंतकरणाने त्याच्यासमोर तुम्ही कबूल करा, परमेश्वर तुम्हाला क्षमा करणार, म्हणजे करणार प्रियानो. परमेश्वराचा शोध घ्या, त्याच्याजवळ या, त्याची तळमळ जाणा प्रियानो. तुम्ही परमेश्वरासाठी, परमेश्वर दर्शनासाठी आपले अंतकरण व्याकुळ करा. ख्रिस्ताला भेटण्यासाठी आपली तयारी आहे का? ही तहान आपली कुठपर्यंत आहे? जगिक तहान आहे, जगिक गोष्टीसाठी आपण ह्या तहानेसाठी झटपट करत आहोत की आपण आत्मिक तहानेसाठी भुकेले आहोत? ह्या गोष्टी आपण जाणून घेऊया. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, आज ह्या 2021 जी परिस्थिती आज आहे, सर्वांवरती आहे प्रियानो, जी आध्यात्मिक दृष्टी ह्यावेळेस कमी झालेली आहे. सर्व चर्चेस मागील वर्ष पूर्णपणे बंद होते प्रियानो, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, चर्चेस जरी बंद असले तर परमेश्वराने प्रत्येक घरामध्ये चर्चेस चालू केले आहे. ऑनलाईन पद्धतीने आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो, विनंत्या मांडू शकतो, एकमेकांची प्रार्थना विनंती आपण ऐकून त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो. प्रियानो, आपल्याला कुठल्या गोष्टीची तहान लागली आहे? परमेश्वर म्हणतो की परमेश्वराला स्वतःला तुमची आणि माझी तहान लागली आहे. आपण खरोखर परमेश्वराची तहान भावण्यास समर्थ आहोत का? त्याच्या इच्छेप्रमाणे जगण्याकरता समर्थ आहोत का? ते आपण जाणूया आणि परमेश्वरच्या वचनापुढे आपण पुढे जाऊया. धन्यवाद देतो मी सर्वांचे, आभार मानतो. थँक्यू. येस, थँक्यू बंधू सुमन कसबे यांनी आपल्याला प्रियानो हे वचन दिलेलं आहे, मला तहान लागलेली आहे. खरंच कुठली तहान प्रियानो आपल्याला आहे? परमेश्वराने, प्रभूशू ख्रिस्ताने प्रियानो जी वचने आपल्या मुखातून काढली, 7 आपण म्हणत आहोत. तुम्ही जर लक्ष दिलं तर प्रियानो, त्यातली 3 ही परमेश्वर पित्याला उद्देशून तो बोललेला आहे आणि प्रियानो बाकी 4 जी आहेत ती संपूर्ण रीतीने मानवाला उद्देशून प्रियानो तो बोललेला आहे. आणि आतापर्यंत प्रियानो आपण ही वचने ऐकत आलेलो आहोत. यावेळेला 6 शब्दाकडे आपण जाऊया प्रियानो, आणि योहान कृतशुभवर्तमान प्रियानो त्याचा 19 आणि 30 मी आपल्यासाठी वाचत आहे. हे वचन प्रियानो सांगण्यासाठी, या वचनावरती मनन करण्यास सिस्टर मावची कुसुम मावची आपल्या समोर येणार आहेत. त्याआधी प्रियानो आपण योहान 19:30 आपण वाचूया. इथे म्हटलेलं आहे की येशूने आम घेतल्यावर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. परमेश्वर वाचले वचन आशीर्वादित करू. सिस्टर मावची यावेळेला समोर येते. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. ह्या कोविडच्या कठीण अशा परिस्थितीमधून आपण जात असताना परमेश्वराने आजपर्यंत आपल्याला सर्वांना सुखी आणि निरोगी ठेवलेले, आरोग्य दिलेलं आहे. आणि आजच्या दिवशी या ठिकाणी वचनातून बोलण्याचा प्रसंग देखील या ठिकाणी परमेश्वराने आपल्याला उपलब्ध करून दिला, याबद्दल मी प्रथमतः परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आज आपण ह्या उत्तम शुक्रवारी जे कुरुसावरील 7 आहेत ह्या 7 शब्दांचं या ठिकाणी मनन करत आहोत. 6 शब्दावरती या ठिकाणी मी बोलणार आहेत. आपण योहान 19:30 ह्या शब्दाचं वाचन केलेलं आहे. 6 शब्द आहे पूर्ण झाले आहे. येशू ख्रिस्ताचा हा उद्गार
विजयाची आरोळी आहे असं म्हटलं गेलेलं आहे. यापूर्वी आपण 1 ते 5 उद्गार हे या ठिकाणी ऐकलेले आहेत. हे उद्गार दुःख सहनाचे आणि मानसिक आक्रोशाचे होते, परंतु हा जो उद्गार आहे पूर्ण झाले हा विजयी उद्गार आहे. परमेश्वराने जी योजना पूर्ण केली होती, आखून ठेवलेली होती, ती योजना पूर्ण झालेली आहे. मानवजातीच्या तारणाची योजना पूर्ण झाली आणि या मानवजातीचे पाप आहेत हे पाप या ठिकाणी धुवून टाकले गेले. या उद्गारामध्ये पूर्णानंद आहे, याचा अर्थ आहे उत्कृष्ट, अचूक, बरोबर, पूर्णपणे असा आहे. आणि आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं या उद्गाराने जीवनाची सुरुवात झाली, त्याच उद्गाराने जीवनाची जी पूर्णता आहे ती पूर्णता या ठिकाणी झालेली आहे. या अर्थभरित उद्गाराने पित्याचे अंतकरण हे आनंदाने भरले असेल, कारण देवाची इच्छा जी योजना आहे ती ह्या उद्गाराने या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आपण मत्ते 27:54 जर पाहिलं तर त्या ठिकाणी जे शताधिपती आणि त्याचबरोबर पहारा देणारे जे होते ते त्यांनी म्हटलेलं आहे की खरोखर हा देवाचा पुत्र होता, हे उद्गार त्यांनी काढलेले आहे. येशूने आपला प्राण हा समर्पित केला त्यावेळी त्यांना जे दृश्य दिसलेलं होतं. आता या ठिकाणी काय घडले तर पवित्र स्थानामधील जो पडदा आहे हा पडदा खालपासून वरपर्यंत दुभंगला गेलेला आहे. जी भूमी आहे ही भूमी या ठिकाणी कापलेली आहे, खडक फुटले गेले, भूमिकंप आणि ज्या घडलेल्या घटना आहेत या घटना पाहिल्यानंतर हे देखील भयभीत झाले आणि म्हणाले हा खरोखर देवाचा पुत्र होता. यांनी विश्वास ठेवला आणि त्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की पहिली साक्ष जी आहे ती साक्ष या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. योहान 1:29 जर आपण पाहिलं तर येशू ख्रिस्ताच्या बाबत योहान आणि इतरांनी देखील सांगितलेलं आहे की हा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. हे आधीच या ठिकाणी प्रकट झालेले आहे. या वेळेपर्यंत आपण पाहतो की सैतानाने जे त्याची कारस्थानं आहे, जी संयोजना आहेत, ही सर्वपणे त्याची अपयशी ठरलेली आहेत. त्यांनी येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये अनेक आडकाठी आणण्याचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न या ठिकाणी हाणून पडलेला आहे. आणि येशू ख्रिस्ताचं जे बदली मरण आहे या मरणाने मिळवलेल्या विजयाने या ठिकाणी जी सृष्टी आणि ज्याची निर्मिती उत्पत्ती आहे हे देखील आशेने या ठिकाणी हर्षित झालेले आहे, आनंदमय झालेले आहे. याच्यामध्ये आपण एक उदाहरण जर पाहिलं तर उत्पत्ती 22 अब्रामाला इसाकाचं जे अर्पण आहे हे अर्पण करण्यासाठी सांगितलेलं होतं. मोऱ्या देशामध्ये जा आणि मी सांगेल त्या डोंगरावरती त्याचं तू अर्पण कर. अब्रामाने परमेश्वराची आज्ञा पालन केली, आपल्या मुलाला घेऊन ते अर्पणासाठी गेलेले होते, परंतु ज्यावेळेस वेदी रचली गेली त्याच्यावरती त्याचं अर्पण करायचं होतं त्याच वेळेस या ठिकाणी देवदूताने त्याला आज्ञा दिली की त्याचं अर्पण तू करू नको, कारण त्याच्यासाठी त्या झुडपामध्ये एक एडका होता आणि त्याचं अर्पण त्या ठिकाणी केलेलं होतं. परंतु या ठिकाणी हे या जी क्रिया होती ती क्रिया पूर्ण झालेली नव्हती, ती अपूर्ण होती, ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या अर्पणाने पूर्ण झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि हे जे उद्गार आहेत ह्याची प्रतिध्वनी या सर्व भूतलावरती उमटलेले आणि प्रभू येशू ख्रिस्ताने
या उद्धाराचे जे काम आहे हे काम या ठिकाणी पूर्ण केलेले आहे. आता हा जो उद्गार आहे हा उद्गार जर आपण पाहिला तर तो सर्वात लहान अशा प्रकारचा उद्गार आहे, पूर्ण झाले आहे. परंतु त्याचं म्हणजे तारणाऱ्याचं सर्व समालोचन इतिवृत्त जन्मापासून मृत्यूपर्यंत स्वर्गारोहणापासून तर तो येईपर्यंत याचं या ठिकाणी आपल्याला हे इतिवृत्त पाहायला मिळतं. येशूने दुःख सहनाच्याद्वारे आपल्या प्राणाचं बलिदान या ठिकाणी दिलेलं आहे. प्रत्येक निर्मिती आहे त्या निर्मितीला नवीन जीवन आहे, नवीन जीवन या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणूनच तो आपल्या जीवनाचा मालक आणि ताबेदार आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या अंतकरणरूपी दरवाज्याजवळ उभा आहे. आपण आपली अंतकरणं जी आहेत ही अंतकरणं कठीण करतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान झालेलं आहे, सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहे, परंतु तरी देखील आपण आपलं हृदय हे कठीण केलेलं आहे. तर हा आपलं दार, हृदयरूपी दार हे ठोठावत आहे, ते आपण प्रभूसाठी उघडं करूया. या अंतकरणामध्ये आपण त्याला जागा देऊया. येशू ख्रिस्ताने म्हटलेले आहे की ज्या देवी इच्छा अपुऱ्या होत्या त्या मी माझ्या अर्पणाच्याद्वारे पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्या संकल्पना व सर्व इच्छा ज्या आहेत, योजना आहेत, त्या पूर्ण केलेल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई पूर्णत्व प्रारंभ ते शेवट हे एक वर्तुळ आहे, याला कुठेही विराम नाही. आणि प्रारंभ शेवट हे जणू काही एक व्यासपीठ आहे. आणि येशू ख्रिस्ताचे क्रूसावरील जे वक्तव्य आहे हे एखाद्या वक्त्यासारखे आहे. आपण पाहतो ज्यावेळेस जो प्रमुख वक्ता आहे तो वक्ता बोलतो त्यावेळेस जे श्रोते आहेत हे श्रोते त्याचं ऐकतात, त्याला दाद देतात. परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावरील हे जे वक्तव्य आहे, मानवजातीच्या पापासाठी तो या क्रूसावरती चढलेला आहे, परंतु जे श्रोते म्हणजे जे विरोधी लोक होते ह्यांनी त्याची थट्टा केलेली आहे, निंदा केलेली आहे, तिथे त्याचं काय होतं हे पाहण्यासाठीच हे जमा झालेले होते. दाद ही ह्या लोकांकडून मिळालेली नाही. जर या ठिकाणी आपण पाहतो की ज्यावेळेस ही थट्टा केली गेली, निंदा केली गेली, प्रभू येशू ख्रिस्ताने हे काम जर अपूर्ण सोडलं असतं तर ही योजना पूर्ण झाली असती का? नाही. परंतु त्याने आपलं जे बलिदानाचं काम आहे ते काम या ठिकाणी ह्या क्रूसावरून केलेलं आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो परमेश्वराची निर्मिती. जो पहिला आदम, ह्या आदमाला निर्माण केल्यानंतर या पहिल्या आदमाच्याद्वारे जे पाप आहे हे पाप या ठिकाणी आले आणि मरण जे आहे ते मरण या ठिकाणी ओढवलेले आहे. परंतु जो दुसरा आदम प्रभू येशू ख्रिस्त याने हे जे मरण आहे हे मरण आपल्यावरती घेतलं आणि जे जीवन आहे हे जीवन सिद्ध केलेलं आहे. ही कृती पूर्ण होताच त्याने विजयाची घोषणा केली. कृतकृत झाल्याचा जो निश्वास आहे हा निश्वास या ठिकाणी टाकलेला आहे. सफल प्राप्तीनंतरची तृप्तता आणि या तृप्ततेचा ललकार. आत्तापर्यंत आपण पाहतो की त्या क्रूसावरती त्याचे हालहाल झालेले आहेत, त्याची अवस्था ही मरणासन्न झालेली आहे, शरीरामध्ये प्राण हे उरलेले नाही, रणरंत ऊन आहे, भरदुपारची वेळ या ठिकाणी आहे, आणि तरीसुद्धा एखादी मोहीम फत्ते केल्यानंतर आपण पाहतो किंवा एखादं युद्ध जिंकल्यानंतर जो जल्लोष होतो,
जो आनंद व्यक्त होतो त्याचप्रमाणे प्रभु येशु ख्रिस्ताने ज्या वेळेस आपल्या लोकांसाठी क्रूसावरती बलिदान जेव्हा केलं तेव्हा तो म्हटलेला आहे त्याने आनंदाने म्हणजे शक्ती नसताना किंवा आपण पाहतो की आपोआप ज्यावेळेस विजय मिळवला जातो विजय प्राप्ती होते त्यावेळेस स्फूर्ती येते त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने या क्रूसावरून जो ललकार आहे हा ललकार या ठिकाणी दिलेला आहे आणि हा जल्लोष केलेला आहे पूर्ण झाले आहे काय पूर्ण झाले ग्रीकमध्ये एक शब्द आहे तेलोइया या शब्दाचा जो वापर आहे हा वापर कोठे केला जातो हा एक व्यापारी शब्द आहे तो एक ट्रेडमार्क शब्द आहे तो एक कमर्शियल शब्द आहे आणि हा शब्द पूर्वी केव्हा वापरले जायचे तर एखादी वस्तू त्यांना विकत घ्यायची होती त्यावेळेस त्याच्यावरची जी किंमत आहे ती किंमत लावली जायची ती वस्तू ठेवली जायची आणि त्यानंतर त्याची जेवढी किंमत असेल शिक्के तर त्या ते शिक्के म्हणजे किती असतील एक असतील दोन असतील दहा असतील बारा असतील वीस असतील म्हणजे आता हा जो शिक्का आहे आम्ही त्या ठेवला अशा प्रकारे या ठिकाणी ते ठेवल्यानंतर त्या वस्तूची जेवढी किंमत पूर्ण असेल जेवढी किंमत असेल ती पूर्ण झाल्यानंतर जी व्यक्ती ज्याने ती किंमत मोजलेली आहे ती त्याच्यावरती जोराने थाप मारणार आणि म्हणणार की ही जी वस्तू आहे ती वस्तू माझी झालेली आहे मी ती विकत घेतलेली आहे मी ते सोडवू शकतो ते लयम म्हणजेच पूर्ण झालेले आहे अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती असताना ते लयम पूर्ण झाले आहे मी किंमत भरून दिलेली आहे माझ्या लोकांना मी आता सोडवून घेतलेलं आहे मी प्रायश्चित्त केले किंमत भरलेली आहे आय पेड द प्राईज म्हणून पूर्ण झाले वधस्तंभावरती मरण पत्करले म्हणून पूर्ण झालेलं नाही तर त्याने जी खंडणी आहे ती खंडणी आपल्यासाठी भरून दिलेली आहे म्हणून पूर्ण झालेले आहे दुसरे करीन 5:21 जर आपण पाहिलं तर सर्व मानवाने पाप केले आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले हे सत्य होते आणि हे अंतर मिटवण्यासाठी एकमात्र पर्याय होता तो म्हणजेच बलिदानाचा होता वेळोवेळी भविष्य करण्यात आलेली आहेत आणि त्याची जी पूर्तता आहे ही पूर्तता ख्रिस्तामध्ये झाली याचा उल्लेख संत पौलाने देखील ह्या मंडळीला दिले करिंथ मंडळीला दिलेला आहे की ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला तुमच्या आमच्यासाठी त्याने पाप असे केले यासाठी की आपण त्याच्या ठाई नीतिमत्व व्हावे असं मत्तै 5:48 म्हटलेलं आहे की जसा तुमचा पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा असा उपदेश करणाऱ्या येशूने पूर्णत्वाची ग्वाही दिली तेव्हा सर्व शास्त्रलेख व संदेष्टांच्या भविष्यवाणी ज्या आहेत ह्या पूर्ण झाल्या आणि मानवाला म्हणजे पूर्वी जे पशुयज्ञ आहे हे पशुयज्ञ केलं जायचं परंतु हे आता कर्मकांड उरलेले नाही कारण येशू ख्रिस्ताने आपल्या रक्ताने सर्व काही पूर्ण केले आहे पूर्ण झाले याच्यामध्ये आपल्याला 7 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी पाहायला मिळतात त्या कोणत्या आहेत ते आपण पाहू पहिलं आहे काळाची पूर्तता गलती 4:4 काळाची पूर्तता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले दुसरा आहे कार्याची पूर्तता यशया 61:1-3 सेवा कार्य याच्यामध्ये गरीब लीन आणि दुःख सहन करणाऱ्या लोकांना सुवार्ता सांगणे
आध्यात्मिक शारीरिक दृष्ट्या आजारी व भग्न हृदय लोकांना आरोग्य देणे, दुष्टतेची बंधने तोडणे, लोकांना पापापासून व सैतानी बंधनातून मुक्त करणे. तिसरा आहे पित्याची इच्छा पूर्ण केली. मत्तै 26:39 मध्ये आपण पाहतो होईल तर हा प्याला माझ्याकडून टळून जावो, परंतु त्याने म्हटलेले आहे की माझी इच्छा नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. म्हणजे या ठिकाणी पित्याची इच्छा पूर्ण झालेली आहे. चौथा आहे समेटाची कामगिरी. इपीस 2:14 आणि 2:21 आपण पाहतो त्याने दोघास एक केले. देव आणि मानव यामधली जी मोठी पापाची दरी आहे ती दरी त्याने नाहीशी केली. म्हणजे पापाची आडभिंत इथे नाहीशी झालेली आहे. पाचवा आहे नव्या मानवाची निर्मिती. 2 करिंथ 5:17 येशूच्या द्वारे धर्मग्रंथाच्या जुन्या करारामधील महत्त्वाचे प्रसंग व बाबी पूर्ण. त्याद्वारे जुना करार हा नव्या करारामध्ये परावर्तित झाला. त्याची जागा नव्या कराराच्या द्वारे नवे जग आणि नवी उत्पत्ती आहे. जुन्या मनुष्यामध्ये बदल होऊन आज सर्व नवीन झालेले आहे. सहावं आहे पूर्णता. इब्री 2:14 Johan 34:40 ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्याच्यासारखा रक्तमांसाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजेच सैतान ह्याला मरणाने शून्यवत केले. आणि सातवा आहे सर्व पापापासून शुद्धता. एक उदाहरण या ठिकाणी सांगते. पाळकसाहेबांनी दे मला वाटतं सांगितलेलं आहे. एकदा मार्टिन लुथरकडे सैतान एक मोठी गुंडाळी घेऊन आला आणि या ठिकाणी तो म्हणाला की हे पहा तू केलेले जे पाप आहेत या पापांची ही यादी आहे. मार्टिन लुथर आश्चर्यचकित झाले. त्याने पाहिलं आणि हे जे पाप आहेत ही पाप त्याने खूप वर्षापूर्वी केलेली होती. ते पाहिल्यानंतर ते दचकले, आश्चर्यचकित झाले. त्यांनी पाहिलं तर अगदी ते क्रमवार जी यादी होती ती यादी या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. आणि ही जी पापं होती ही पापं त्यांच्याकडून झालेली होती. एकूण एक पापाचं नाव त्याच्यामध्ये होते, ते सुसंगतवार होते, परंतु ही आधी केलेली होती त्याची क्षमा देखील त्यांनी मागितलेली होती. काही पातकही त्यांना आठवतही नव्हती तरी देखील सैतानाने दिल्यानंतर ते त्यांनी ही गुंडाळी उलगडत उलगडत शेवटपर्यंत नेली. आणि सैतानाला विचारलं की अजून एखादी यादी आहे का? सैतान उतरला नाही. त्यावेळेस त्यांनी ह्या गुंडाळीच्या शेवटी लिहिलं येशूचे रक्त सर्व पापापासून शुद्ध करते. आणि सैतान गुरगुरत क्रोधाने तिथून निघून गेलेले आहे. होय प्रियांनो, प्रभू येशूचे रक्त हे सर्व पापापासून शुद्ध करते. तेच कार्य त्याने आपला स्वतःचा प्राण अर्पण या ठिकाणी केलेलं आहे. आणि मोठ्या विजयाची आरोळी या ठिकाणी त्याने मारलेली आहे. पूर्ण झाले आहे. होय, खरोखर पूर्ण झालेले आहे. परमेश्वर या वचनांवरती आशीर्वाद पाठव. आपण प्रार्थना करू. धन्यवाद आहेत माझ्या प्रभू राजा. तू महान आहे प्रभू. तुझा एकुलता एक पुत्र आमच्या पापासाठी त्या क्रूसावरती तू दिलेलं आहे प्रभू. ते खरोखर एवढं असताना देखील देपा आम्ही तुझ्यापासून दूर जातो, भरकटतो, पण देपा आम्ही आमचं जीवन हे तुझ्या हाती सुपूर्त करावं.
तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही वागावं, आमचा अंतकरणाचा ताबा आम्ही तुला द्यावा, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू विशेष करून सहाय्य आणि मदत कर प्रभू राजा। आजच्या दिवशी ज्या ज्या ठिकाणी तुझ्या नावाने या भूतलावरती जे गुडघे टेकलेले आहे, तुझे सुवार्तिक लोक हे सेवा करत आहे प्रभू परमेश्वर पित्या, जे ऐकणारे आहेत प्रभू त्यांना सत्य समजू दे आणि देवपा त्याने सत्यापासून बहकून न जाता देवपा त्याने तुला आत्मसात करावं आणि तू येईसपर्यंत त्याने तुझी वाट पाहावी, यासाठी तू प्रत्येकाला तू सहाय्य आणि मदत कर। जी स्वार्थ ती जबाबदारी सर्वांना दिलेली आहे प्रभू परमेश्वर पित्या, ते कार्य पूर्ण करण्यासाठी देखील तू आम्हास मदत कर। ते पायेतून पुढची वेळ तुझ्या हाती देते, मान सन्मान गौरव देत लहानशी प्रार्थना तुझ्याच गोड आणि पवित्र नावात मागते, म्हणून तूच आहे आम्ही। सिस्टर मावची यांचे आभार मानत आहे, थँक्यू। त्यांचं वचन आहे पूर्ण झाले, परंतु प्रियानो अजूनही एक वचन प्रियानो राहिलेला, एक शब्द राहिलेला आहे। पहिला प्रियानो शेवटचा म्हणजे सातवा शब्द आपण घेणार आहोत आणि सातवा शब्द घेतलेला आहे लूकवृत्त वर्तमान याचा 23वा अध्याय आणि 46 वचन आहे प्रियानो। लूकवृत्त वर्तमान याचा 23वा अध्याय आणि 46 वचन, हे वचन प्रियानो मनन करण्यासाठी आपले बंधू अमित लोंढे आपल्या समोर येणार आहेत। त्यावेळी प्रियानो आपण वचन वाचूया, लूकवृत्त वर्तमान 23वा अध्याय आणि 46 वचन। तिथे म्हटले आहे, तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपून देत आहे, असे बोलून त्याने प्राण सोडला। परमेश्वर वाचले वचन आशीर्वादित करो। पुढील वेळ बंधू अमित लोंढे। सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम। खरोखर सुंदररीतीने आज आपण या गुड फ्रायडेच्या दिवशी आत्तापर्यंत प्रभूने उद्गारलेल्या या सात शब्दांवरती मनन केलेलं आहे आणि हा शेवटचा उद्गारावरती आपण मनन करत असताना, त्याच्या वचनातून आपण पाहत असताना, खरोखर परमेश्वर आपल्यावरती दया आहे, परमेश्वराची ही कृपा आहे बाप की ही संधी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे। आपण छोटीशी प्रार्थना करू। खरोखर आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या थोर गौरवी बापा परमेश्वर, आम्ही पुन्हा एक वार तुला उंचावितो, गौरवितो बापा, मनापासून तुझे आभार आणि उपकार मानतो परमेश्वर, की खरोखर बापा 2000 वर्षापूर्वी बापा आम्हा प्रत्येकासाठी परमेश्वर तू स्वतःचं रक्त बापा त्या वधस्तंभावरती सांडलंस बापा, खरोखर स्वतःचा प्राण त्या ठिकाणी तू समर्पित केलास बापा, आणि खरोखर परमेश्वरा आम्हा सर्व मानवजातीला परमेश्वरा खरोखर बापा तुझं ते तारण परमेश्वरा तू प्राप्त करून दिलंस, मिळवून दिलंस बापा, म्हणून आम्ही मनापासून तुझे आभार आणि उपकार मानतो परमेश्वरा खरोखर बापा, आणि खरोखर या गुड फ्रायडेच्या दिवशी परमेश्वरा तुझ्या त्याच परमेश्वरा वचनांवरती परमेश्वरा मनन करण्याची संधी देत आहेस, त्याहीबद्दल तुझे आभार मानतो। आत्तापर्यंत खरोखर बापा तुझ्या सर्व परमेश्वरा सेवकांकडून परमेश्वरा सुंदर रीतीने तू आमच्याशी तू परमेश्वरा बोललास बापा, त्याहीबद्दल तुला उंचावितो आणि गौरवितो बापा, आणि विशेष करून बापा इथून पुढे बापा तुझं वचन परमेश्वरा तुझं शेवटचं वचन पाहत असताना तुझं लागणारी दया कृपा तू पुरव परमेश्वरा, तुझ्या वधस्तंभाच्या आड तू परमेश्वरा आम्हाला घे बापा, आणि खरोखर परमेश्वरा तुझं वचन परमेश्वरा ऐकून समजून घेऊन परमेश्वरा खरोखर परमेश्वरा एक निश्चय करून परमेश्वरा आम्ही पुढचं जीवन जगावं बापा, यासाठी आम्हा सहाय्य कर बापा। पुन्हा एक वार तुझे मनापासून आभार मानतो, उपकार मानतो, आणि ही प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो, म्हणून ती तू ऐक। खरोखर आपला प्रभू येशू ख्रिस्त अत्यंत महान आणि अद्वितीय असा आपला परमेश्वर आहे। काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअपवर एक संदेश आला होता आणि तो खूप सुंदर रीतीने मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ख्रिस्ताकडे एकही सेवक नव्हता प्रियानो, तुम्हाला तो कदाचित माहिती असेल, परंतु तरी देखील आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला एक चांगला मालक आणि आपण धनी असं म्हणतो। प्रभू येशू ख्रिस्ताकडे कुठलीही पदवी नव्हती, परंतु तरी तो एक उत्तम गुरुजी आणि एक उत्तम शिक्षक असा आहे।
ख्रिस्ताने कुठलेही पुस्तक लिहिलेलं नाही, परंतु तरी त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनावरती हजारो अशी पुस्तकं लिहिण्यात आली. प्रभू येशू ख्रिस्ताकडे कुठलंही औषध नाही आहे, परंतु तरी तो सर्व मानवजातीला शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्य देण्यासाठी तो सक्षम आहे. ख्रिस्ताकडे कुठलंही सैन्य नाही आहे, परंतु त्याने जगाला जिंकलेलं आहे, सैतानाला जिंकलेलं आहे, मृत्यूला देखील त्याने हरवलेलं आहे. आणि आजच्या दिवसासाठी जर विचार केला तर ख्रिस्ताने कुठलाही गुन्हा केलेला नव्हता प्रियांनो, परंतु तरी जगाने प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावरती त्या ठिकाणी मारण्यासाठी त्या वधस्तंभावरती लटकवलेलं आहे. ख्रिस्ताला कबरेमध्ये पुरण्यात आलं, गाडण्यात आलं, ख्रिस्त मेला, परंतु तरीही तो मरणावरती विजय मिळवून पुन्हा एक वार जिवंत झाला आणि आजही तो जिवंत आहे. असा आपला परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त अत्यंत महान असा परमेश्वर आहे. आणि त्या प्रभू परमेश्वराची, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करण्याची संधी, त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवण्याची संधी त्या परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने हे महान असं बलिदानाचं कार्य केलं आणि त्या 2000 वर्षानंतर देखील आपल्यापर्यंत, आज आपण भारत देशामध्ये राहत असताना आपल्यापर्यंत त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव येऊन पोहोचलेलं आहे, ही खरोखर किती मोठी गोष्ट आहे. आणि आज त्या गुड फ्रायडेच्या दिवसाची आपण आज पुन्हा एक वार आठवण करत आहोत. त्याच्या त्या शेवटच्या 7 शब्दांवरती आपण मनन करत आहोत. खरोखर आपण परमेश्वराचे आभार मानूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया. प्रभू येशू ख्रिस्ताचे आत्तापर्यंत ही 7 शब्द वरती मनन करत असताना, 7व्या शब्दापर्यंत आपण आलेलो असताना, लुकृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 44, 45, 46 वचन असं म्हणतं की आता सुमारे 2 प्रहर झाले आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन 3ऱ्या प्रहरापर्यंत सर्व देशभर अंधार पडला आणि पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, असे बोलून त्याने प्राण सोडला. खरोखर प्रियांनो, मानवजातीच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं प्रियांनो, अनेक अशा घटना घडल्या, अनेक युद्ध झाली, अनेक लढाया झाल्या, वेगवेगळ्या मोठमोठ्या गोष्टी झालेल्या आहेत, परंतु सर्वात अन्यायकारक आणि सर्वात क्रूर अशी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती मारणं ही जी एक घटना आहे, ही मानवजातीच्या अगदी आदमापासून ते आत्तापर्यंतच्या आणि इथून पुढे देखील आपण जर विचार करू तर सर्वात क्रूर, सर्वात अन्यायकारक अशी ही गोष्ट आहे की अतिपवित्र अशा प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने कुठलाही गुन्हा न केलेला नव्हता तरी देखील त्याला वधस्तंभावरती मारावं लागलेलं आहे. मानवाने केलेली ही सर्वात अन्यायकारक आणि सर्वात वाईट गोष्ट अशी आहे. प्रियांनो, आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला दिसतं की शास्त्री, परुषी हे लोक जे यांना असं वाटत असेल की आपण प्रभू येशू ख्रिस्ताला मारत आहोत, आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती त्या ठिकाणी त्याला चांगली शिक्षा आपण केली, तो जे काही त्याने आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी केल्या त्याच्याबद्दल चांगलं शासन आपण त्याला केलं, असं या शास्त्री परुषी लोकांना, या याजक लोकांना किंवा त्या रोमन लोकांना, शिपायांना असं वाटत असेल की आपल्या शिक्षेमुळे हा या वधस्तंभावरती गेलेला आहे. परंतु प्रियांनो, या वचनांमधून प्रभू येशू ख्रिस्त ओरडून त्या सर्व लोकांना सांगू इच्छित आहे की तुम्ही माझा जीव घेऊ शकत नाही, तुम्ही मला मारू शकत नाही, तुम्ही त्या ठिकाणी मला काहीही करू शकत नाही. तर तो असं म्हणत आहे की मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच्या मनाने, स्वतःच्या अंतकरणाने, स्वतःच्या इच्छेनेच आपला आत्मा त्या ठिकाणी परमेश्वराकडे सोपवून देत आहे. त्याचा आत्मा, त्याचा जीव कुणीही घेऊ शकत नाही, त्याला कुणीही मारू शकत नाही. आपल्याला कदाचित असं वाटत असेल की या शास्त्री पुरुषांच्या अन्याय अत्याचाराचा प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी बळी ठरलेला आहे, परंतु तसं नाही आहे. तर प्रभू येशू ख्रिस्त त्यांना ओरडून सांगत आहे की तुम्ही माझा जीव घेऊ शकत नाही, तुम्ही मला हे सगळं करण्यासाठी भाग पाडू शकत नाही, तर मी स्वतःहून माझा जीव या ठिकाणी समर्पित करत आहे. आणि हे देखील, हे वचन देखील बोलत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं संपूर्ण जीवनच, आपण सर्व आत्तापर्यंतच्या 7 वचनांमधून पाहिलेलं आहे की त्याचं संपूर्ण जीवन हे या पवित्र शास्त्रावरती आधारित होतं. त्याने केलेली प्रत्येक कृती, त्याने बोललेला प्रत्येक शब्द,
त्याने दाखवलेला प्रत्येक दाखला, त्यांनी दिलेली उदाहरणं, त्याची काही कुठलीही गोष्ट जर आपण पाहिली तर ती शास्त्रावरती, प्रभू त्या नियमशास्त्रावरती, जुन्या करारावरती ती प्रत्येक गोष्ट आधारलेली होती. आणि हे देखील शेवटचं त्याच्या जीवनामधलं, त्या ठिकाणी तो आपला आत्मसमर्पित करत असतानाही आपण पाहतो की स्तोत्र संहिता 31:5 वचन त्याने त्या ठिकाणी त्याचा आधार घेतला स्तोत्रसंहितेचा. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो, स्तोत्रसंहिता 31:5 लिहिलेलं आहे, दावीद या ठिकाणी म्हणतो, तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवितो, हे परमेश्वरा सत्यस्वरूप देवा, तू माझा उद्धार केला आहे. या ठिकाणी हे स्तोत्र जर आपण विचार केला तर हे स्तोत्र यहुदी लोकांना ते चांगलं ठाऊक होतं, त्यांना ते पाठ होतं. सर्व प्रकारच्या शत्रूंपासून, सर्व प्रकारच्या वाईट लोकांपासून ज्यावेळेस हे यहुदी लोक सतत आणि सतत छळाचा आणि अन्यायाचा, विरोधाचा, गुलामगिरीचा त्या ठिकाणी सामना करायचे, त्या त्या वेळेस हे स्तोत्र त्या ठिकाणी ते म्हणायचे की परमेश्वर आम्ही आपलं जीवन तुला समर्पित करतो. दाविदाने देखील याच परिस्थितीमध्ये हे स्तोत्र लिहिलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त देखील याच परिस्थितीमध्ये होता. सर्व लोक त्याच्या विरुद्ध उठलेले होते, त्याला मारू इच्छित होते, त्याचा जीव घेऊ पाहत होते. आणि त्या परिस्थितीत प्रभू येशू ख्रिस्त देखील याच वचनाचा आधार घेऊन म्हणतो की मी आपला आत्मा परमेश्वराकडे सोपवून देतो. प्रभू येशू ख्रिस्तचा जीव कुणीही घेऊ शकत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताला कुणीही मारू शकत नाही प्रियांनो, तर ते स्वतःहून तो त्या ठिकाणी हे करत आहे. योहान याचा 10:17-18 वचन जर आपण पाहिलं, योहानाचं योहान क्रूस शुभवर्तमान याचा 10:17-18 वचन असं म्हणतं की मी आपला प्राण परत घेण्यासाठी देतो, म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झालेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं, प्रभू येशू ख्रिस्तचा आत्मा कुणीही त्याच्यापासून घेऊ शकत नाही, तर तो होऊनच त्या ठिकाणी तो देत आहे. आणि ही आज्ञा पित्यापासून त्याला प्राप्त झालेली आहे. पहिले पेत्र जर आपण पाहिले, पहिले पेत्र याचा 2:23 वचन, पेत्राचं पहिलं पत्र 2:23 वचन असं म्हणतं की त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही, दुःख भोगीत असता त्याने धमकावले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवून दिले. प्रभू येशू ख्रिस्ताने यथार्थ न्याय करणाऱ्याकडे, त्या परमेश्वराकडे, त्या पित्याकडे, त्या परमेश्वराकडे स्वतःला त्या ठिकाणी समर्पित केलेलं आहे. या त्याच्या शब्दांवरून आपल्याला 3 गोष्टी या ठिकाणी झालेल्या पाहायला मिळतात. आणि त्या 3 गोष्टी अशा आहेत की पित्याचा त्याचा पित्याबरोबर त्याचा तुटलेला संबंध पुन्हा जुळून आलेला आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त चौथ्या शब्दांमध्ये आपण पाहिलं की परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताचा त्याग केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की परमेश्वरा तू माझा त्याग का केला. ती सर्व कालिक, सर्व अनंत काळाची अशी शिक्षा प्रभू येशू ख्रिस्त भोगत असताना परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्तापासून आपलं मुख त्या ठिकाणी हटवून घेतलेलं आहे, त्याला पाठ केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला एक प्रकारे त्याच्यामध्ये आणि पित्यामध्ये आणि पुत्रामध्ये एक प्रकारची दरी निर्माण झाल्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तू माझा त्याग का केला, त्यांचा संबंध त्या ठिकाणी तुटलेला आहे. परंतु ज्या क्षणी प्रभू येशू ख्रिस्ताने ती संपूर्ण शिक्षा भोगली, ते संपूर्ण त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी सहन केलं, आणि ते सहन केल्यानंतर ते पूर्ण रीतीने त्या ठिकाणी भोगल्यानंतर ती किंमत त्याने पूर्ण रीतीने दिल्यानंतर तो म्हणतो की पूर्ण झाले आहे. आणि त्याच्यानंतर पित्याचा आणि त्या पुत्राचा संबंध पुन्हा एक वार जुळून आलेला आहे. आणि त्याच्यामुळेच आता प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हे परमेश्वर आम्ही आपला आत्मा तुझ्याकडे सोपवून देत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा पित्यावरती पूर्ण विश्वास आहे, पूर्ण विश्वास, कारण की आपला माझं जो आत्मा आहे त्या पित्याकडेच, त्या पित्या परमेश्वराकडेच त्या ठिकाणी संपूर्ण रीतीने त्या ठिकाणी सुरक्षित असा तो आहे. दुसऱ्या कुणाकडेही तो आपला आत्मा समर्पित करत नाही, तर त्या पित्याकडे तो आपला आत्मा समर्पित करतो. आणि ख्रिस्ताने आपले पूर्ण समर्पण त्याने त्या ठिकाणी आपल्या परमेश्वराकडे केलेलं आहे. खरोखर आपला परमेश्वर अत्यंत महान आहे.
आज त्या ठिकाणी या वचनांमधून या त्या ठिकाणी या त्याच्या बोलण्यामधून तो आपणा प्रत्येकाला आव्हान करत आहे की आपण देखील प्रत्येकाने आपलं संपूर्ण समर्पण त्या परमेश्वराला करणं अत्यंत आवश्यक आहे. खरोखर कारण की आपला पिता परमेश्वर कुणालाही लज्जित आणि फजित होऊ देत नाही. खरोखर त्यामुळेच ज्या वेळेस ज्या परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराकडे आपला संपूर्ण जीवन आणि संपूर्ण अंतकरण संपूर्ण आत्मा त्या ठिकाणी समर्पित केल्यामुळेच परमेश्वराने त्याला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवलेलं आहे. आज या गुड फ्रायडेच्या दिवशी आपल्या प्रत्येकाला देखील प्रभू येशू ख्रिस्ताचं हेच कळकळीचं आव्हान आहे की आपण प्रत्येकाने आपलं अंतकरण आपलं जीवन आपलं मन बुद्धी अंतकरण पूर्ण त्या ठिकाणी पूर्ण रीतीने आपण त्या परमेश्वराकडे त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे समर्पित केलं तर तो आपल्यावरती दया करण्यास आणि कृपा करण्यास तयार आहे. रोमकरासपत्र जर आपण काढलं प्रियांनो, रोमकरासपत्र याचा 12वा अध्याय आणि वचन 1 आणि 2 असं म्हणतं की म्हणून बंधुजनो मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावी ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताने शब्दशः हे गोष्ट या ठिकाणी पूर्ण केलेली आहे की त्याने आपलं शरीर जिवंत असं तो पवित्र होता आणि देवाला ग्रहणीय यज्ञ जसं एखादा त्या ठिकाणी कुठलं तरी प्राणी अर्पून यज्ञ केला जातो तसं स्वतःचं शरीर त्या ठिकाणी जिवंत असताना पवित्र असताना आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून त्याने त्या ठिकाणी क्रूस खांबावरती समर्पित केलेलं आहे प्रियांनो. आणि परमेश्वराची त्या प्रभू येशू ख्रिस्ताची आज आपल्या सर्व विश्वासणाऱ्यांना हीच त्या ठिकाणी त्याची विनंती आहे, कळकळ आहे, त्याची हीच अपेक्षा आहे की आपण प्रत्येकाने देखील आपलं आपण जिवंत असताना मेल्यानंतर आपण समर्पित मरताना बरेचसे जण मरताना त्या ठिकाणी समर्पित करतात तर परमेश्वराची ती इच्छा नाही तर जिवंत असतानाच त्या ठिकाणी आपण आपलं जीवन आपलं शरीर त्या ठिकाणी जिवंत असं पवित्र असं आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून आपण समर्पित करावी ही आपली आध्यात्मिक सेवा आहे. या ठिकाणी जर आपण विचार केला तर प्रभू येशू ख्रिस्ताला खूप त्रास होत होता, प्रभू येशू ख्रिस्ताला खूप त्या ठिकाणी कष्ट पडत होते, त्याचं शरीर गतप्राण झालेलं होतं आणि त्याला जीवन जगणं अशक्य झालेलं होतं आणि म्हणून तो म्हणत आहे की मी आपला आत्मा तुझ्या हाती समर्पित करत आहे अशातला विषय नव्हता. त्याला त्या ठिकाणी तो कितीही वेळ त्या ठिकाणी त्या गोष्टी तो सहन करू शकला असता सहन केलेही असता परंतु त्याचं कार्य पूर्ण झालेलं आहे आणि एका सुरक्षित अशा ठिकाणी तो आपला आत्मा त्या परमेश्वराकडे समर्पित करत आहे. दुसरं वचन या ठिकाणी सांगतं रोमकरासपत्र 12 आणि 2 देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समरूप होऊ हे तुम्ही समजून घ्यावे म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. खरोखर प्रियांनो हे जीवन जगत असताना त्या परमेश्वराची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे आज आपण प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे आणि या युगाबरोबर आपण कुणीही समरूप होऊ नये तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. खरोखर आज परमेश्वराची त्या प्रभू येशू ख्रिस्ताची आपल्या बाबतीत आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत हीच इच्छा आहे. या गुड फ्रायडेच्या दिवशी हीच इच्छा आहे की आपण ज्या जगाबरोबर समरूप होऊ नये, जगातल्या गोष्टींबरोबर समरूप होऊ नये तर आपण आपल्या अंतकरणाचं आपल्या मनाचं नवीकरण करावं. आपल्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक विश्वासणाऱ्याने प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या अंतकरणाचं नवीकरण करावं, स्वतःचं रूपांतर होऊ द्यावं आणि त्या परमेश्वराला आपलं जीवन त्या ठिकाणी समर्पित करावं. काय आज प्रियांनो आज या गुड फ्रायडेच्या दिवशी आज आपलं प्रत्येकाचं आपण अंतकरण आपलं जीवन आपलं संपूर्ण शरीर जीव आत्मा आपण त्या परमेश्वराला समर्पित करण्यास तयार आहोत का? आणि जर तसं असेल प्रियांनो तर खऱ्या अर्थाने आज हा गुड फ्रायडेचा दिवस आपण खऱ्या अर्थाने साजरा केला असं होईल प्रियांनो. पुढे आपण जर पाहिलं तर 45 वचन या ठिकाणी आधी लिहिलेलं आहे आणि तिथं असं लिहिलेलं आहे की पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला. तर आपण चारही शुभवर्तमान जर पाहिले प्रियांनो तर या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताने आपला प्राण समर्पित केला आणि त्याच क्षणी त्याच वेळेला अगदी एकाच वेळेस तो पडदा जो आहे तो पवित्र स्थानातील जो पडदा आहे तो मधोमध त्या ठिकाणी परमेश्वराने वरून खाली तो फाडून टाकलेला आहे. या गोष्टी वेगवेगळ्या वेळेस घडलेल्या नाही तर एकाच क्षणी एकाच क्षणाला एकाच वेळेस ह्या गोष्टी घडलेल्या आहेत.
प्रियांनो, निर्गम्याचा 26वा अध्याय आणि 31 ते 35 वचन तुम्ही वाचू शकता। त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की परमेश्वराने मोशेला निवास मंडप बनवत असताना पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान किंवा अतिपवित्र स्थान या दोन्ही गोष्टी वेगळे करण्यासाठी अशा प्रकारचा पडदा बनवण्यासाठी सांगितला होता व याच पडद्याच्या आतमध्ये कराराचा कोश त्या ठिकाणी ठेवलेला असायचा। कराराचा कोश ज्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती त्या ठिकाणी असायची आणि हा पडदा पवित्र देव आणि पापी मनुष्य यांच्यामध्ये फार मोठी दरी पडलेली आहे, त्यांची ताटातूट झालेली आहे याचे तो त्या ठिकाणी प्रतीक होता। अपवित्र मनुष्य देवाजवळ कशाही पद्धतीने जाऊ शकत नाही यासाठी तो पडदा लावण्यात आलेला होता। परमपवित्र स्थानामध्ये जाण्यासाठी याचकांना कडक नियमांचे पालन करावे लागत असे आणि वर्षातून एकदाच यज्ञार्पणाचे रक्त घेऊन फक्त याजकच या स्थानामध्ये प्रवेश करू शकत असे। आणि प्रियांनो, या क्षणापर्यंत म्हणजे या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अर्पणापर्यंत सर्व लोकांना मुक्तपणे परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये येण्याची त्या ठिकाणी तरतूद केलेली नव्हती, परंतु प्रभू येशू ख्रिस्त मरता क्षणी पडदा फाटून दुभंगला, यावरून देवाच्या समक्षतेत जाण्याचा मार्ग आता खुला झालेला आहे यावेळेस या ठिकाणी सूचित होतं। प्रियांनो, तारणाचा मार्ग त्या ठिकाणी खुला करून देण्यात आलेला आहे अधिकृत रीतीने, एक प्रकारे ऑफिशियली आपण जसं म्हणतो की एक गोष्ट त्या ठिकाणी सुरू करून देण्यात आलेली आहे। अधिकृत रीतीने परमेश्वराने तो पडदा त्या ठिकाणी फाडून टाकला आणि अधिकृत रीतीने आता तारण जे आहे, जे कोणी त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतील, पश्चाताप करतील, त्या प्रत्येकाला ते सार्वकालिक जीवन, ते तारण, ती मुक्ती, तो त्या ठिकाणी मोक्ष मिळणार आहे याची अधिकृत घोषणा त्या एक प्रकारे परमेश्वराने तो पडदा फाडून त्या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। इब्री करासपत्र याचा 9वा अध्याय आणि 1 ते 28 वचनं तुम्ही त्या ठिकाणी नंतर वाचू शकता। मी ते सगळा अध्याय वाचणार नाही, परंतु त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की वचन 12, बकरे व वासरे ह्यांचे नव्हे। इब्री लोकास पत्र 9वा अध्याय आणि 12 वचन असं म्हणतं की बकरे व वासरे ह्यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली। प्रभू येशू ख्रिस्ताने एक याजक बनून, ज्याप्रमाणे याजक या ठिकाणी वर्षातून एकदाच ते यज्ञार्पणाचं रक्त घेऊन त्या परमपवित्र स्थानात जात असे आणि संपूर्ण इस्रायल लोकांसाठी पश्चाताप म्हणून त्या ठिकाणी ते रक्त त्या ठिकाणी लावत असे, त्याचप्रकारे संपूर्ण मानवजातीच्या अपराधांची शिक्षा त्या ठिकाणी मुक्ती मिळवली आणि स्वतःचे रक्त घेऊन, स्वतःच्या रक्ताचे अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती त्या ठिकाणी मिळवली। 15वं वचन असं म्हणतं की तो नव्या कराराचा मध्यस्थ ह्याच करीता आहे की पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने सार्वकालिक वारशाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे। जे तुम्ही आम्ही जण जे पाचारण झालेले आहोत प्रियांनो, त्या प्रत्येकाला मुक्तीचा मार्ग त्या ठिकाणी त्याने उपलब्ध करून दिलेला आहे। 26वं वचन असं सांगतं की तसे असते तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते, पण आता तो एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रकट झाला, ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे, त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापासंबंधानेच नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल। खरोखर ते तारण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आलेला आहे। ते तारण त्याने त्या ठिकाणी त्या दिवशी ऑफिशियली अधिकृत रीतीने सर्व मानवजातीसाठी खुलं करून दिलेलं आहे। प्रियांनो, इथून पुढे कुठलंही अर्पण करण्याची, इथून पुढे कुठलीही त्या ठिकाणी विधी करण्याची गरज नाही, तर जर आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला तर आपलं तारण त्या ठिकाणी होत आहे। विचार करा प्रियांनो, एक त्या ठिकाणी एक दृश्य आपण डोळ्यासमोर आणूया की त्या ठिकाणी तो वलंडणाचा सण त्या दिवशी साजरा होत आहे, मंदिर त्या ठिकाणी उभा आहे, याजक त्या ठिकाणी सर्व तयारी करून आता पवित्र स्थानामध्ये जाणार आहे, हजारो लाखो लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि ते कितीतरी पशुपक्षी घेऊन त्या ठिकाणी आलेले आहेत अर्पण करण्यासाठी आणि तो मोठा सण होता। प्रियांनो, जगातून सगळे कानाकोपऱ्यातून यहुदी लोक त्या ठिकाणी यायचे आणि इतर जाती धर्माचे लोकसुद्धा त्या ठिकाणी यायचे आणि अर्पण
त्या ठिकाणी व्हायचे. परंतु 12 वाजेपासून 3 वाजेपर्यंत अंधार पडला, निबिड अंधकार पडला आणि त्याच्यामुळे कुणी काही करू शकलेलं नाही. सगळेजण खोळंबले होते, ताटकळत उभे असतील कदाचित. याजकसुद्धा त्या ठिकाणी उभा असेल की आता काय झालं काय, कुणाला काही समजत नसेल. आणि 3 वाजता प्रभू त्या ठिकाणी उजेड पडलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपला आत्मा त्या ठिकाणी समर्पित केलेला आहे आणि त्या क्षणी सर्व माणसांच्या देखत, सर्व त्या ठिकाणी लोकांच्या देखत तो पडदा त्या ठिकाणी फाटून गेलेला आहे. प्रियांनो, प्रभू येशू परमेश्वराने एका क्षणामध्ये ती गोष्ट त्या ठिकाणी रद्द करून टाकलेली आहे. परमेश्वराने ते मंदिर रद्द केलेलं आहे. परमेश्वराने ते याजकाचं याजकपण, मानवी याजकपण रद्द करून टाकलेलं आहे. कराराचा कोष, त्या ठिकाणचे सर्व नियमशास्त्रातील जे अर्पण वाहण्याचे विधी आहेत ते सगळे रद्द केलेले आहेत. सर्व मानव ते माणसं त्या ठिकाणी जे अर्पण घेऊन त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा आता काही उपयोग नाही. तुम्हाला आता इथं यायची गरज नाही. तर त्या परमेश्वराकडे त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं अर्पण एकदाच त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आता तुम्ही त्याच्याकडे जाणं गरजेचं आहे. ही गोष्ट त्या ठिकाणी परमेश्वराने सर्व मानवजातीला दाखवून दिलेली आहे की परमेश्वराने ते रद्द करून टाकलेलं आहे. परमेश्वराने नियमशास्त्र पूर्ण केलेलं आहे, जुना करार त्याने पूर्ण केलेला आहे. या ठिकाणी इब्री करारपत्र जर आपण पुन्हा पाहिलं तर 10वा अध्याय आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की पहिल्या वचनामध्ये तर मग ज्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे, वास्तविक स्वरूप नाही. म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पिल्या जाणाऱ्या त्याच त्याच यज्ञांनी जवळ येणाऱ्यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही. नियमशास्त्र, ते मंदिर, ते परत पवित्रस्थान, परमपवित्रस्थान, या सर्व गोष्टी छाया आहेत, एक पडछाया आहेत, त्या वास्तविक स्वरूप नाहीत. आणि म्हणून त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी कुणाचंही पापांची क्षमा त्या ठिकाणी करून देत नाही. पापांची क्षमा त्या ठिकाणी करत नाही तर ते नियमशास्त्र पापांची जाणीव करून देतं. खरोखर प्रियांनो, परमेश्वराने या सर्व गोष्टी मानवाच्या प्रयत्नातून, मानवाच्या शक्तीतून, मानव जे त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी तो ते जे काही मानवाने नियमलेल्या गोष्टी आहेत त्या सर्व मानवी प्रयत्न त्या ठिकाणी रद्द करून टाकलेले आहेत. आणि परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्राचं त्या ठिकाणी समर्पण करून मानवासाठी मुक्तीचा मार्ग त्या ठिकाणी खुला करून दिलेला आहे. मानवाला आता त्या ठिकाणी, कारण की मानवी शक्तीने सामर्थ्याने आपण ती पाप क्षमा, ती मुक्ती, ते तारण आपण मिळवून घेऊ शकत नाही. फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वरच आपल्याला ते तारण आणि ती मुक्ती, ते सार्वकालिक जीवन, ते अनंत काळचं जीवन त्या ठिकाणी देऊ शकतो. खरोखर प्रियांनो, पुढे आपण त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी 47 वचन लिहिलं आहे की तेव्हा असे झाले की शताधिपतीने त्याचे गौरव करून म्हटले, खरोखर हा मनुष्य नीतिमान होता. खरोखर प्रियांनो, आणि ही गोष्ट चारही शुभवर्तमानामध्ये लिहिलेली आहे की त्या ठिकाणी असणाऱ्या रोमी शिपायांनी, त्या अधिकाऱ्यांनी ती सर्व घटना पाहून त्या ठिकाणी कबूल केलं की हा नीतिमान मनुष्य होता, हा खरोखर देवाचा पुत्र होता. ही गोष्ट त्यांनी कबूल केली. खरोखर प्रियांनो, आज आपण सर्वजण या ठिकाणी बसलेलो आहोत, आज आपण इतके दिवस त्या ठिकाणी गुड फ्रायडेचे संदेश ऐकत आहोत, आज आपण आपल्या अंतकरणापासून, खऱ्या अंतकरणापासून कधीतरी आपण कबूल केलेलं आहे का की खरोखर प्रभू येशू ख्रिस्त हाच देवाचा पुत्र आहे आणि तो माझं तारण करतो, तोच माझं तारण करतो, तोच माझ्या पापांची त्या ठिकाणी त्याने क्षमा केलेली आहे. माझ्या पापांची शिक्षा जी मी नरकामध्ये गेल्यानंतर मला जी शिक्षा होईल ती शिक्षा देखील त्याने त्या ठिकाणी भोगलेली आहे. ही हाच आपला विश्वास आहे का? आणि आपलं अंतकरण आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करत आहोत का? खरोखर प्रियांनो, पुढे आपण पाहतो की यवनाच्या पुस्तकामध्ये, यवनाच्या शुभवर्तमानामध्ये लिहिलेलं आहे 19:31-35 असं लिहिलेलं आहे की तो तयारीचा दिवस होता. त्या ठिकाणी शब्बात दिवस त्या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार होता आणि त्यामुळे या शास्त्री पुरुषांनी पिलाताला आणि त्या रोमी लोकांना विनंती केली की त्यांना लवकर मारून टाका, प्रभू येशू ख्रिस्ताला लवकर मारून टाका, म्हणजे आपल्याला शब्बाताला त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि त्या ठिकाणी कुणी एखादा माणूस वधस्तंभावरती किंवा झाडावरती लटकलेला असेल तर तो शापित आहे असं त्या ठिकाणी नियमशास्त्र सांगतं. त्यानुसार हे शिपाई त्या ठिकाणी ते इतर 2 लोकांना त्या ठिकाणी त्यांचे पाय मोडून मारून टाकतात. परंतु ज्या क्षणी ते प्रभू येशू ख्रिस्ता जवळ येतात त्यांना दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्त हा आधीच त्या ठिकाणी मरण पावलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा प्राण त्यांनी घेतलेला नाही,
प्रभु येशू ख्रिस्ताने स्वत आपला प्राण त्या ठिकाणी समर्पित केलेला आहे. प्रभु येशू ख्रिस्त त्या ठिकाणी मरण पावला आणि एक खात्री करून घेण्यासाठी त्यांनी त्याच्या पोटामध्ये त्याच्या कुशीमध्ये भाला भोकसला आणि रक्त आणि पाणी त्या ठिकाणी बाहेर आलेलं. एक प्रकारचं रक्त सिंचन याजकाचं, जसं याजक परमपवित्र स्थानात जाऊन जसं रक्त शिंपडण्याचं काम करतो तसं त्या ठिकाणी झालेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त मेला आणि त्याचं रक्ताचं शिंपडण संपूर्ण मानवजातीवरती होऊन त्यांच्या अपराधांची त्या ठिकाणी क्षमा होत आहे. पुढे आपण पाहतो की अरिमथाईकर योसेफ आणि निकेदम हे दोन व्यक्ती येतात आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर त्या ठिकाणी पिलाताकडून मागून त्या ठिकाणी त्याला कबरेमध्ये ठेवतात, त्याची उत्तरक्रिया ते करतात. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी संपूर्ण रीतीने आपलं त्या ठिकाणी कार्य, मानवजातीच्या तारणाचं कार्य, मानवजातीच्या मुक्तीचं कार्य त्या ठिकाणी तो पूर्ण करतो. प्रियांनो, खरोखर आज या दिवशी, आज या गुड फ्रायडेच्या दिवशी प्रियांनो, आपण या सात शब्दांवरती आज मनन केलेलं आहे. प्रियांनो, आज या सात शब्दांवरती आपण सर्व गोष्टी त्या ठिकाणी ऐकलेल्या आहेत. आज पुन्हा एक वार त्या सात शब्दांची उजळणी करत असताना आपण विचार करूया प्रियांनो की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला क्षमा केलेली आहे, आपण आपल्या पापांची क्षमा मागितलेली आहे का, किंवा आपण इतरांना क्षमा करतो का. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या चोराला देखील त्या ठिकाणी मरत असताना अभिवचन दिलं की आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असेल. आज आपण प्रत्येकाला ती खात्री आहे का की आपण जर आज मेलो तर आप त्या ख्रिस्ताबरोबर ती आपण असू. त्या चोराप्रमाणे त्या ख्रिस्ताला आपण आज ओळखलेलं आहे काय? आपण स्वतःला आज प्रश्न विचारूया आणि ख्रिस्ताला आपण ओळखून घेऊया. प्रियांनो, तिसऱ्या शब्दाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने जशी आपल्या आईची काळजी घेतली तसंच आपण प्रत्येक जणाने आपल्या कुटुंबाची आध्यात्मिक रीतीने आपल्याला खरंच कळकळ आहे का, काळजी आहे का, त्या प्रत्येकाची आपण काळजी करत आहोत का, ते विश्वासामध्ये वचनांमध्ये वाढत आहेत का याची आपल्याला खात्री आहे का. चौथ्या शब्दाप्रमाणे आपल्याला याची जाणीव आहे का की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापांसाठी त्याला त्या ठिकाणी परमेश्वरापासून देखील दूर करण्यात आलं, परमेश्वरापासून त्याग त्याचा करण्यात आला, या गोष्टीची जाणीव आज आपणाला आहे का. पाचव्या शब्दाप्रमाणे ख्रिस्ताची तहान आपण भागवत आहोत, ख्रिस्त तहानेला आहे, ख्रिस्ताच्या आज्ञा पाळून ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे चालून त्याच्या मार्गावरती चालून आपण त्याची तहान भागवत आहोत का. सहाव्या वचनाप्रमाणे जसं त्याने संपूर्ण जीवन त्याचं पूर्ण रीतीने प्रभू परमेश्वराच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे तो जगला तसं आपण पूर्ण रीतीने आपण म्हणू शकतो का की होय मी पूर्ण केलं, होय मी परमेश्वराच्या वचनांप्रमाणे पूर्ण रीतीने जगलो, आज आपण असं म्हणू शकतो का. आणि जसं आज या शेवटच्या शब्दाप्रमाणे आपण आपलं संपूर्ण जीवन मनाने, बुद्धीने, जीवाने, शक्तीने आपण त्या परमेश्वरावर प्रीती करत आहोत का, त्याच्या वचनांप्रमाणे आपण चालत आहोत का, आणि सरतेशेवटी आपलं संपूर्ण जीवन, आपलं मन, बुद्धी, अंतकरण, आपला आत्मा आपण त्या पित्या परमेश्वराकडे आपण समर्पित करत आहोत का. खरोखर आज आपण आत्मपरीक्षण करूया आणि या वचनांमधून परमेश्वर खरोखर आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो आणि आपली आध्यात्मिक रीतीने आपली वाढ होणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. प्रेम, खरोखर आपण यावेळेस प्रार्थना करू. खरोखर आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या थोर गौरी बाप्पा परमेश्वरा, खरोखर मनापासून तुझे आभार मानतो परमेश्वरा की 2000 वर्षापूर्वी तू आमच्यासाठी संपूर्ण रीतीने परमेश्वरा खंडणी भरून बाप्पा तू तुझं कार्य पूर्ण केलंस आणि अखिल मानवजातीला बाप्पा तू परमेश्वरा ती तारणाची योजना परमेश्वरा तू उपलब्ध करून दिलीस, तो मार्ग तू मोकळा करून दिलास परमेश्वरा. खरोखर बाप्पा आज आम्हा सर्वांसमोर परमेश्वरा या गोष्टी ठेवलेल्या आहेत बाप्पा. खरोखर बाप्पा आज निवड करणं हे आमच्या हातात आहे बाप्पा. खरोखर परमेश्वरा आम्हा प्रत्येकाला अशी रीतीने सहाय्य कर, मदत कर बाप्पा की चांगलं ते आम्ही निवडावं परमेश्वरा. खरोखर आम्ही तुला निवडावं बाप्पा. खरोखर आम्ही जगातल्या गोष्टीने निवडू नये परमेश्वरा. खरोखर परमेश्वरा समय जवळ येत आहे बाप्पा. खरोखर परमेश्वरा जगाची परिस्थिती भयंकर रीतीने झपाट्याने बदलत आहे परमेश्वरा. आम्हाला विशेष करून या शेवटच्या दिवसांमध्ये सहाय्य कर, मदत कर परमेश्वरा. आणि खरोखर तुझे येण्याची वाट पाहणारे, तुझे येण्यासाठी तयारी करणारे परमेश्वरा, खरोखर असे लोक परमेश्वरा आम्हाला तू बनव बाप्पा. खरोखर परमेश्वरा पुन्हा एक वार तुझे मनापासून आभार मानतो, उपकार मानतो आणि सर्व प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो, म्हणून ती तू आई.
देवाची स्तुती असो. थँक्यू बंदे बंधू अमित लोंढे, त्यांनी देखील प्रियानो शेवटचं वचन घेतलं आणि त्याच रीतीने सात वचनांचा सार देखील प्रियानो त्यांनी दिलेला आहे. आभार मानत आहे त्यांचे. देवाची स्तुती असो ही सात वचने प्रियानो आपल्या पंचमंडळातल्या प्रियजनांनी प्रियानो घेतली. मी वैयक्तिक प्रत्येकाचे आभार मानत आहे. मागील वर्षी लॉकडाऊन होता आणि म्हणून प्रियानो खरं तर त्याच वेळेला हे सर्वजण देणार होते वचन, परंतु लॉकडाऊन असल्यामुळे मग आपण त्यांना नंतर घ्यायला सांगितलं आणि यावर्षी प्रियानोसुद्धा त्यांनी फार चांगल्या रीतीने तयारी करून घेतलेली आणि आपल्यासमोर वचन मांडले. बौद्धिकरित्याने विचार करू नका प्रियानो, कोणी काय कसं दिलं, किती चांगलं होतं, हा विचार कधीच मांडायचा नाही, कारण देवाचं वचन आहे आणि देवबापाने त्यांना जे सुचवलं किंवा त्यांनी जे मनन केलेलं आहे, त्यांनी देवाच्या वचनाचा अभ्यास केला, त्यानुसार प्रियानो आपण त्याचा स्वीकार करायला पाहिजे. आणि म्हणून फार सुंदर रीतीने साती शब्द प्रत्येकाने घेतलेले आहेत, त्यांचे मी वैयक्तिक आभार देखील मानत आहे. क्षमेचा शब्द प्रियानो हा ब्रदर मनीष कांबळे यांनी घेतलेला आहे. त्यानंतर सुखलोकात असशील म्हणून प्रियानो तो शब्द आहे बंधू सचिन झोंबाडे ब्रदर यांनी घेतलेला आहे. त्यानंतर बाई म्हटलेला आहे पण तो आईला उद्देशून तो बोललेला आहे आणि तो सिस्टर शोभा कांबळे यांनी घेतलेला आहे. चौथा शब्द जो आहे की जे मला प्रभू पित्याने का त्याग केला असा प्रश्न विचारत आहे, बंधू अजित लोंढे यांनी घेतला. पाचवा शब्द आहे मला तहान लागली त्याबद्दल प्रियानो, बंधू सुमन कसबे यांनी शब्द घेतलेला आहे. सहावा शब्द पूर्ण झालेले आहे सिस्टर कुसुम मावची यांनी घेतला. आणि सातवा शब्द मी आपला आत्मा समर्पित करत हे बंधू अमित लोंढे यांनी घेतलेला आहे. सात शब्द वधस्तंभावरचे आहेत आणि प्रियानो या सात शब्दांना महत्त्व आहे, परंतु यानंतरसुद्धा प्रियानो प्रभू श्रीख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे आणि त्या पुनरुत्थित प्रभूने सुद्धा पुढे अजून काही प्रियानो गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. आणि पुनरुत्थानाच्या दिवशी प्रियानो आपण त्या सगळ्या पाळणार आहोत आणि म्हणून या वचनांना आपण ऐकलेलं आहे. आणि जसं बंधू अमित यांनी सांगितलेलं आहे की आपण नुसती वचनं काही वर्षापासून ऐकत आहे, परंतु तसं न करता आता आपण देवाच्या वचनांचा पुन्हा एकदा स्वीकार करून नव्याने प्रभूला आपण समर्पण करूया. त्यांनी 12 अध्याय रोमकरसपत्र 12 अध्याय हे वचन वाचलं आणि प्रियानो त्यानुसार आपण हे एक वचन वाचून स्वतःचं समर्पण करूया आणि गीत देखील आपण गाऊया. रोमकरसपत्र 12 अध्याय 1-2 वचन म्हणत आहे, म्हणून बंधुजनो मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आता प्रियानो कुठलंही अर्पण नाही, कुठल्याही प्रकारे प्रियानो आपल्याला याजक म्हणून आता दुसरा मनुष्य नाही, परंतु आपण स्वतः आता देवाबरोबर बोलू शकतो. याचा अर्थ आपण स्वतःला प्रियानो जबाबदार धरतो माझ्या पवित्र जीवनासाठी. आता कुठल्या याजकावर अवलंबून नाही, कुठल्या अर्पणावरती अवलंबून नाही, आपण स्वतः देवाशी बोलू शकतो आणि स्वतः देव आपल्याला प्रियानो जाब विचारणार आहे या गोष्टींचा. जर प्रभू श्री ख्रिस्ताने आपलं रक्त वधस्तंभावरती सांडलेलं, आपला जीव दिलेला आहे, तर आपण आता इथून पुढे आध्यात्मिक रीतीने प्रियानो हे जीवन जगायचं असं पाऊल या मंडळीला प्रियानो रोमच्या मंडळीला म्हणत आहे आणि आपल्याला देखील म्हणत आहे. आणि म्हणून जसं तो दुसऱ्या वचनात म्हणत आहे, देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका. दिवस वेगळे आहेत, चिन्ह आपल्याला प्रियानो दिसत आहेत, प्रभू श्री ख्रिस्ताचं दुसरं आगमन कधी होईल. आणि म्हणून तो म्हणत आहे, तर मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. रूपांतर शारीरिक नाही व्हायला पाहिजे, कपड्यांनी नाही व्हायला पाहिजे प्रियानो, वेशभूषेने नाही व्हायला पाहिजे, परंतु अंतःकरणाचं नवीनीकरण व्हायला पाहिजे. आणि ही सात शब्द ऐकल्यानंतर माझा विश्वास आहे प्रियानो की परमेश्वर निश्चितच आपल्याशी बोललेला आहे, तो सहाय्य करेल. ज्यावेळेला प्रियानो प्रार्थना करूया. प्रियानो प्रभू आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझा आभार मानतो सुंदरशा वेळेसाठी, तुझ्या कृपेत आणि दयेमध्ये प्रभू आजचा दिवस विशेष करून उत्तम शुक्रवार प्रभू आम्हा सगळ्यांसाठी खरोखर प्रभू तू उत्तम असा केला. वेगवेगळ्या वचनाद्वारे वेगवेगळ्या प्रभू तुझ्या दासांकरवी प्रभू तू आमच्याशी बोललेला आहे आणि जे वचनाचं ओझं प्रभू तू त्यांना दिलेलं असताना
ते प्रभू मंडळीसमोर सादर करत असताना लागणारं शक्ती सामर्थ्य बुद्धिकौशल्य सर्व काही प्रभू आपल्या पवित्र भंडारातून दिल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि प्रत्येकाचा उपयोग खरोखर प्रभू तुझ्या गौरवासाठी सेवेसाठी आज या मंदिरामध्ये जसा तू करून घेतलास निश्चितच बाहेर देखील प्रभू तू त्यांचा आत्तापर्यंत उपयोग केलेला आहे आणि इथून पुढच्या दिवसांमध्ये निश्चितच प्रभू त्यांचा उपयोग करून घेशील. होय प्रभू आम्ही त्यांच्या जीवनासाठी तुझे आभार मानतो आणि विपुलतेचा आशीर्वाद प्रभू पुन्हा एकदा नव्याने त्यांच्यावरती त्याची ओतणी कर आणि अधिक आणि अधिक तुझ्या वचनावरती मनन करून प्रभू परमेश्वर इतरांवरती प्रभू परमेश्वर खरोखर सुवार्तेचा प्रभाव आणि तुझ्या आत्म्याचं वर्षाव प्रभू होईल असं त्यांच्याकडून होऊ दे. पुन्हा एकदा प्रभू उपस्थित असलेल्या सर्व तुझ्या प्रियजनांसाठी ज्या या भक्तीमध्ये ज्यांनी ऑनलाईन भाग घेतलेला आहे त्यांच्यावर देखील बापा तुझी विशेष कृपा आणि दया मागत आहोत. ये प्रभू या आठवड्यामध्ये आणि पुन्हा एकदा प्रभू परमेश्वर येत्या दिवसांमध्ये आम्ही प्रत्येकाचा ताबा घे. आठवण करतो प्रभू वेगवेगळ्या रीतीने प्रभू परमेश्वर जे आजारी आहेत आज त्यांच्यावर कृपा असू दे. पुन्हा एकदा या महामारीला प्रभू आणि प्रभू परमेश्वर संपूर्ण या परिस्थितीला प्रत्येक आजारी व्यक्ती जो प्रभू परमेश्वर जगामध्ये या कोविडमुळे प्रभू परमेश्वर आजारी आहे त्यांच्यावरती तुझ्या वधस्तंभावरून सांडलेल्या रक्ताचं शिंपणन कर प्रभू आणि सगळ्यांना आरोग्य मिळेल आणि तुझी ओळख त्यांना होईल प्रभू अशा रीतीने कार्य प्रभू तू करून घेही. आम्ही तुझ्या चरणाजवळ विशेष आणि आग्रहाची प्रार्थना करत आहोत. ये प्रभू तुझं राज्य वाढव म्हणून प्रभू आम्हा प्रत्येकाचा उपयोग तू करून घे. इथपर्यंत प्रभू तू आमच्या बरोबर राहिला आमचा विश्वास आहे इथून पुढच्या दिवसात देखील आमच्या बरोबर राहून तुझं कार्य आणि गौरव करून घेशील. लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तू एक बापा. प्रभूची प्रार्थना म्हणे प्रियांनो आपण हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाम पवित्र मानले जाव तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सुटले तसे तू आमचे ऋणी आम्हास आणि आम्हास परीक्षिता नकोस तर आम्हास वाईटापासून सोड कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आपल्या परमेश्वराचं प्रेम प्रभू श्रीख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आणि विशेष करून देवाचं वचन सांगणाऱ्या आज सर्व तुझ्या सेवकांवर आज आणि सदा सर्व काळ असो. देवाची स्तुती असो प्रियांनो. धन्यवाद. सगळ्यांचे आभार मानत आहे. विशेष पुन्हा एकदा आपले आजचे वक्ते जे आहेत त्या सगळ्यांचे आभार मानत आहे. आपली भेट प्रियांनो रविवारच्या दिवशी सकाळी प्रियांनो 10 वाजता गुगल मीटद्वारेच प्रियांनो पुनरुत्थानाची भक्ती या ठिकाणी होणार आहे. तुम्हाला लिंक पाठवली जाईल. कोणीही प्रियांनो चर्चमध्ये येऊ नका परंतु तुम्हाला घरामध्ये प्रियांनो लिंक पाहायला मिळेल असा आम्ही विश्वास करतो. धन्यवाद. सगळ्यांचा आभार. थँक्यू.